नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू इग्नाइट माय सेल्फ श्रावण पवार विद्यार्थी मित्रांनो अप्लाइड मॅथमॅटिक्स या सब्जेक्टचे थेरी लेक्चर जे आहे तुमचे बघून झाले असतील ते लेक्चर बघून झाल्यानंतर तुम्ही त्यांच्या रनिंग नोट्स म्हणा किंवा शॉर्ट नोट्स ही बनवलेल्या असतील त्या नोट्स तुम्ही वेळोवेळी वेड़ रिवाईजही करत असणार परंतु मित्रांनो अप्लाइड मॅथमॅटिक्स हा जो सब्जेक्ट आहे त्याला जे असणारा वेटेज आहे त्यापैकी मॅक्झिमम मार्क्स तुम्हाला मिळवायचे असतील तर थेरी सोबतच जास्तीत जास्त इम्पॉर्टंट जर असेल तर प्रॅक्टिस वेगवेगळे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन न्यूमेरिकल क्वेश्चन यांची प्रॅक्टिस करणं जास्त जास्त सराव करणं हे खूप गरजेचं आहे जेणेकरून तुमचा स्पीडही वाढेल आणि तुमची ही वाढेल स्पीड आणि अॅक्युरेसी या दोन गोष्टी तुमच्या ताब्यात आल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स मित्रांनो बिल्ट होईल त्यासाठी इम्पॉर्टंट असतं की प्रॅक्टिस क्वेश्चन सॉल्व्ह करणं टेस्ट सॉल्व्ह करणं याच गोष्टी लक्षात घेऊन आपण सब्जेक्टिव्ह टेस्ट ज्या आहेत किंवा फुल टेस्ट ज्या आहेत आपल्या ॲपमध्ये अवेलेबल करून दिलेल्या आहेत प्रत्येक टेस्ट टेस्टसाठीच सा जे काही डिस्क्रिप्टिव्ह सोल्युशन आहे ते सोल्युशन ही त्या ठिकाणी अवेलेबल आहे परंतु मित्रांनो आज आपण बघणार आहोत त्या ते टेस्टचं व्हिडिओ लेक्चर सोल्युशन आता हे बनण्याचं व्हिडिओ लेक्चर सोल्युशन बघण्याचं कारण एवढंच की काही क्वेश्चन अशी असतात मित्रांनो की त्याला सेकंडरी और टर्शरी ही असू शकतो सॉल्व्ह करण्यासाठीचा सा। आणि त्यापैकी मग तुमच्यासाठी कोणता अप्रोच हा सगळ्यात बेस्ट असेल ज्यामुळे तुमचा वेळ जो आहे एक्झाम मध्ये वाचणार आहे कारण एक्झाम मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पॅरामीटर कुठला असेल तर वेळ असतो वेळ well, तुम्हाला जेवढा वाचवता येईल तो तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन साठी युटिलाइज करता येत असतो सो so, आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये टेस्ट नंबर वन जे आहे त्याचं कंप्लीट सोल्युशन बघणार आहोत त्या क्वेश्चनला वेगवेगळे अप्रोच कसे असतील सॉल्व करायचे तेही आपण डिस्कस करणार आहोत काही प्रश्न असे असतात ना की त्यांना कन्सेप्ट वापरायची गरज ही पडत नाही जर तुम्ही ऑप्शन मधनं ऑप्शन जर डिलीट करत गेलेत तर राईट आन्सर पर्यंत तुम्ही पोहोचू शकतात तशी क्वेश्चन ही आपण इथं बघणार आहोत ठीक आहे तर मित्रांनो कोणताही वेळ वाया न घालता आपण स्टार्ट करूया सोल्युशन ऑफ टेस्ट नंबर वन ऑफ अप्लाईड मैथमेटिक्स ठीक है तर लक्ष द्या मित्रांनो जो काही फर्स्ट क्वेश्चन आहे आपला पूर्ण टेस्ट जी आहे आपली ही मॅट्रिक्सची आहे फर्स्ट टेस्ट जी आहे ती मॅट्रिक्स बेस्ड टेस्ट आहे आणि त्याचे तीस क्वेश्चन्स आहेत हे तीस क्वेश्चनचं डिस्क्रिप्टिव्ह सोल्युशन आपल्याकडे आहे पण आता आपण याचं व्हिडिओ लेक्चर सोल्युशनही बघू सो बघा पहिला क्वेश्चन काय आहे व्यवस्थित त्याला रीड करा क्वेश्चन हा अशा पद्धतीचा दिला आहे मित्रांनो की द रँक ऑफ द मॅट्रिक्स हा एक मॅट्रिक्स आपल्याला दिलाय इज इक्वल्स टू आणि चार ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत ऑप्शन नंबर वन जो आहे फोर द्या आता क्वेश्चन जर बघितलं तुम्ही रँक फाईंड आउट करायची आहे रँक वरती थेरी प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा न्यूमेरिकल विचारलं जाऊ शकतो अशा पद्धतीचं आता न्यूमेरिकल जर बघितलं तर त्या न्यूमेरिकलची ऑर्डर माझ्या लक्षात येते कि तीन रो आहेत आणि चार कॉलम आहेत थ्री बाय फोर ठीक आहे आता थ्री बाय फोर जर आहे तर आपण थेरी लेक्चर सगळ्यांनी बघून झालेले असणार सो बेसिक आपल्याला माहिती आहे की बघा थ्री बाय फोर सो यामधनं मी डायरेक्टली काय म्हणू शकतो की लेटस्ट से दिस थ्री इज एम अँड फोर इज एन सो द गिवन मॅट्रिक्स इज द रेक्टँग्युलर मॅट्रिक्स आणि रेक्टँग्युलर मॅट्रिक्समध्ये जे काही रँक असते सो दॅट रँक इज लेस दॅन ऑर इक्वल टू मिनिमम ऑफ द ऑर्डर आता लक्ष द्या एम एन एम आणि एन थ्री फोर यांच्यापैकी मिनिमम कोणता आहे थ्री ए सो याची रँक एक तर तीन राहू शकते नाहीतर तिघणापेक्षा खाली राहू शकते म्हणजे काय टू वन अशा पद्धतीचं सो याची रँक कधीच फोर राहणार नाही येतं लक्षात सो ऑप्शन नंबर वन जो आहे तो इथंच कट झाला ऑप्शन नंबर वन जो आहे दॅट इज फोर ती त्याची रँक येणारच नाही बिकॉज द गिव्हन मॅट्रिक्स इज द रेक्टँग्युलर मॅट्रिक्स याची जी रँक असते इक्वल टू ऑर लेस दॅन मिनिमम नंबर बिटवीन द ऑर्डर थ्री बाय फोर यांच्यापैकी जो मिनिमम असेल इज रँक एक तर काय असू शकते किंवा थ्री पेक्षा लेस ठीक आहे हे झालं इथपर्यंत हा पार्ट झाला पण जर असा प्रश्न जर असेल तर याला नेहमी युज करायचा रो इचलॉन फॉर्म कुठला फॉर्म रो इचोलॉन फॉर्म कारण रो इचलॉन फॉर्म तुम्हाला लगेच आन्सर देतो मग आता काय आहे रो इचलॉन फॉर्म तर त्यामध्ये आपण काय करत असतो मित्रांनो की ज्या डिपेंडंट रो आहेत त्यांना आपण झिरो करायचा प्रयत्न करतो हा पहिला एलिमेंट इथं वन आहे या वनचा वापर करून त्याच्या खाली असणारे इलेमेंट्स आपण झिरो करूयात आणि बघू काय होतं सो so, त्यासाठी मला कशे ट्रान्सफॉर्मेशन युज करावं लागेल सेकंड रोचा इलेमेंट जर मला झिरो करायचा असेल तर सेकंड रोचा इलेमेंट दॅट इज टू मायनस ऑफ टू टाइम आर वन हे ट्रान्सफॉर्मेशन मी यूज करेल अँड थर्ड रोचा जो इलेमेंट आहे थ्री त्याला जर मला काही झिरो करायचं असेल तर मायनस थ्री टाइम आर वन हे ट्रान्सफॉर्मेशन मी जेव्हा यूज करेल तर त्यावेळेस जो इक्वॅल मॅट्रिक्स असेल मित्रांनो बघा तो अशा पद्धतीचा असेल फर्स्ट रो ॲज इट इज वन थ्री एट सिक्स एज इट इज देन दे मल्टीप्लाय करा मायनस टू ने आणि प्लस टू सो इट बिकम झिरो याला मल्टिप्लाय करा मायनस टू ने मायनस सिक्स प्लस सिक्स अगेन झिरो एटला मल्टिप्लाय करा मायनस ऑफ टू ने सो मायनस टू इंटू एट मायनस ऑफ सिक्सटीन सोळा आणि त्याच्यामध्ये वन सो मायनस ऑफ सेव्हन्टीन परत याला मल्टिप्लाय करा मायनस टू ने सिक्स इंटू मायनस टू म्हणजे किती झाले मायनस ऑफ प्लस फोर सो इट इज अ मायनस ऑफ एट ठीक इन द सेम वे आर वन ला मल्टिप्लाय करा मायनस थ्री मायनस थ्री प्लस थ्री झिरो मायनस थ्री सो इट बिक मायनस नाईन प्लस नाईन अगेन झिरो याला मल्टिप्लाय करा मित्रांनो मायनस ऑफ थ्रीने मायनस ऑफ थ्रीने मल्टिप्लाय केला आठ ला तर हा किती होईल चोवीस आठ त्रिक चोवीस मायनस ऑफ ट्वेंटी फोर आणि त्याच्यामध्ये ऍड काय करायचं आपल्याला सेवन ऍड करायचं सो आन्सर इज वर मायनस ऑफ सेव्हन्टीन किती आलं मायनस ऑफ सेवन्टीन इन द सेम वे ला मल्टिप्लाय करा मायनस ने सहा त्रिक अठरा मायनस ऑफ एटीन आणि त्याच्यामध्ये ऍड करा हा टेन मायनस ऑफ एट मायनस ऑफ एट ठीक आहे आणि बघा लक्ष द्या पुढे जाऊन लक्षात काय येतंय रे की जर आता वनच्या खाली आपण हे दोन इलेमेंट झिरो आणलेत आता मला डायरेक्टली इथं दिसून येते की ही जी थर्ड रो आहे ही थर्ड रो आणि जी सेकंड रो आहे ही मला सिमिलर दिसते तर त्यापैकी कुठली तरी एक रो मी सहजपणे झिरो करू शकतो सो ट्राय करायचं नाही मी रो झिरो करायला मग त्यासाठी ट्रान्सफॉर्मेशन काय वापरेल मी की आर थ्री जो आहे मी त्याला झिरो करतो सो आर थ्री अँड मायनस ऑफ आर टू मायनस ऑफ आर थ्रू आर टू सो आर थ्री मायनस ऑफ आर टू सो द इक्वेलन मॅट्रिक्स इज लाईक दिस फर्स्ट रो ॲज इट इज वन थ्री एट अँड सिक्स सेकंड रो मध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज नाही सेकंड रो ॲज इट इज झिरो झिरो मायनस ऑफ सेवन्टीन मायनस ऑफ सेवन्टीन मायनस ऑफ एट मायनस ऑफ सेवन्टीन मायनस ऑफ एट अन द लास्ट रो आर थ्री मायनस ऑफ सो इट बिकम्स झिरो 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 येत्या लक्षात मग मला सांगा अकॉर्डिंग टू द रो इचलॉन फॉर्म वॉट इज द रँक सो रँक ऑफ द गिवन मॅट्रिक्स ए इज इक्वल्स टू नंबर ऑफ टोटल नंबर ऑफ रोज मग टोटल नंबर ऑफ रो किती होत्या रे वन टू अँड थ्री सो थ्री आर द टोटल नंबर ऑफ रो मायनस ऑफ टोटल नंबर ऑफ झिरो रो आफ्टर द कंप्लीट रो ट्रान्सफॉर्मेशन सो आफ्टर द कंप्लीट रो ट्रान्सफॉर्मेशन टोटल नंबर ऑफ झिरो रो इज इक्वल्स टू वन ठीक है सो थ्री मायनस वन सो वॉट इज द रँक सो रँक इज इक्वल्स टू टू रँक इज इक्वल्स टू टू या अशा पद्धतीने ठीक है सो रँक इज इक्वल्स टू 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 दॅट इज युअर ऑप्शन नंबर सी विच इज द करेक्ट वन आता लक्ष द्या मित्रांनो हा झाला एक आपला अप्रोच काय की गिवन मॅट्रिक्स दिलेला आहे आणि ह्या मॅट्रिक्सला तुम्ही काय करू शकता रो इचलॉन फॉर्म वापरून त्याची रँक काढू शकता सेकंडरी अप्रोच काय असू शकतो जर का गिवन मॅट्रिक्स स्क्वेअर राहिला असता कुठला स्क्वेअर मॅट्रिक्स तर मेथड ऑफ डिटर्मिनंटचा वापरही तुम्ही करू शकले असते जर का गिवन मॅट्रिक्स स्क्वेअर मॅट्रिक्स राहिला असता स्क्वेअर मॅट्रिक्स साठी डिटर्मिनंटचा वापर करू शकतात किंवा रो इचलॉनचा वापर करू शकतात लवकर आन्सर येण्यासाठी बट इफ द गिवन मॅट्रिक्स इज अ रेक्टँग्युलर मॅट्रिक्स सो बेस्ट वे इज वॉट की यूज द रो इचलॉन फॉर्म ठीक आहे आणि रो इचलॉन फॉर्म कसा वापरायचा यासाठी सेपरेट आपण त्याचा स्टडी केलेला आहे सो द्युअर फर्स्ट क्वेश्चन नंबर इट्स ऑप्शन सी इज करेक्ट दॅट इज द रँक इक्वल्स टू टू याचा लक्षात इथपर्यंत काय अडचण नाही चला मग नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण सो so, हा नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो आपला बघा रीड करा व्यवस्थितपणे काय आहे नेक्स्ट क्वेश्चन सो क्वेश्चन इज वॉट की द सम ऑफ आइजन व्हॅल्यूज ऑफ मॅट्रिक्स सम ऑफ मॅट्रिक्स इज इक्वल्स टू सो so सीम्पली हा आयजन वैल्यू च प्रॉपर्टी बेस्ड क्वेश्चन है प्रॉपर्टी बेस्ड क्वेश्चन है आयजन वैल्यू कैसे फाइंड आउट इज द स्क्वे मैट्रिक्स दोस्तों हा एक कैरेक्टरिस्टिक इक्वेशन फॉलो करो एंड दिस इज द कैरेक्टरिस्टिक इक्वेशन डिटर्मिनेंट ऑफ ए मायनस लॅमडा आय इक्वल्स टू झिरो आफ्टर सॉल्विंग सॉल्ग कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन यू हॅव द व्हॅल्यू ऑफ लॅमडा अँड दॅट व्हॅल्यू इज कॉल ए आयजेन व्हॅल्यू त्याला काय म्हटलं जातं आयजेन व्हॅल्यू ठीक आहे पण या आयजेन व्हॅल्यूच्या काही बेसिक प्रॉपर्टी आहेत कशा लेटस्ट से एन आयजेन व्हॅल्यूज किती आयजेन व्हॅल्यूज आहेत एन ठीक आहे सो so, त्यावेळेस लॅमडा वन प्लस लॅमडा टू प्लस लॅमडा थ्री डॅश 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 लॅमडा एन सो सम ऑफ द सम सम इज टू टू ट्रेस 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 इक्वल ऑफ गिवन ऑफ द गिवन मॅट्रिक्स आणि वॉट इज द मीनिंग ऑफ ट्रेस ट्रेस म्हणजे काय सम ऑफ द डायगोनल इलेमेंट गिवन स्क्वेअर मॅट्रिक्समध्ये जो काही प्रिन्सिपल डायगोनल असतो प्रिन्सिपल डायगोनल त्या प्रिन्सिपल डायगोनल ची सम त्याला म्हटलं जातं मित्रांनो ट्रेस ठीक आहे सो सम इज इक्वल टू द ट्रेस अँड व्हॉट अबाउट द सेकंड प्रॉपर्टी इट इज रिलेटेड टू द प्रोडक्ट सो लॅमडा वन इंटू लॅमडा टू इंटू लॅमडा थ्री डॅश 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 लॅमडा एन सो द प्रोडक्ट सो द प्रोडक्ट ऑफ आयजन व्हॅल्यूज सो दॅट प्रोडक्ट इज इक्वल टू द डिटर्मिनंट तो किती असतो डिटर्मिनंट अँड इफ द सेट इज देअर जर सेट असेल सेट सेट ऑफ द ऑल आयजन व्हॅल्यूज लेट से लॅमडा वन lambda 2 lambda 3 dash 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 lambda n so set of all eigenvalues is called a spectrum spectrum so spectrum means what set of the all eigenvalues and a product of the eigenvalues product of the eigenvalues is equals to determinant and sum of the eigenvalues is equals to trace trace is the sum of the principal diagonal element प्रिन्सिपल डायगोनल इलिमेंटच्या समला आपण ट्रेस म्हणतो आणि तो ट्रेस किती कोणाचा इक्वल असतो सम ऑफ द आयजन व्हॅल्यू सो इन द क्वेश्चन व्हाट इज द गिवन द सम ऑफ आयजन व्हॅल्यू ऑफ मॅट्रिक्स ए सो दॅट इज इक्वल टू द ट्रेस मग ऑप्शन बघा फर्स्ट इज द रँक ऑफ मॅट्रिक्स ठीक आहे जो नाही आन्सर आहे नंतर डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स आता डिटर्मिनंट कधी येतो रे वेन द प्रोडक्ट आयजन व्हॅल्यूचा प्रोडक्ट जर विचारला असेल सो दॅट टाइम डिटर्मिनंट इज करेक्ट ऑप्शन नंबर सी इज वॉट ट्रेस ऑफ मॅट्रिक्स अँड दॅट इज युअर करेक्ट आन्सर ट्रेस ऑफ मॅट्रिक्स आणि काय असतो ट्रेस सम ऑफ द प्रिन्सिपल डायगोनल इलेमेंट्स येतात लक्षात सो अशा पद्धतीने हा सिंपल क्वेश्चन होता थेरोटिकल क्वेश्चन होता क्वेश्चन नंबर टू सो हा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला काय क्वेश्चन आहे लक्षात द्या मित्रांनो द रँक ऑफ मॅट्रिक्स ए इज इक्वल्स टू व्हॉट इज द रँक ऑफ मॅट्रिक्स ए इज इक्वल्स टू नाव द गिवन मॅट्रिक्स इज ऑफ द ऑर्डर थ्री बाय थ्री थ्री बाय थ्री ऑर्डर मॅट्रिक्स आहे सो आपल्याकडे किती अप्रोच आहेत बघा किती मेथड आपल्याकडे अवेलेबल आहेत तुम्ही रो इचोलन फॉर्म यूज करू शकतात तुम्ही डिटर्मिनेंट मेथड यूज करू शकतात तुम्ही नॉर्मल फॉर्म यूज करू शकतात बऱ्याच मेथड आपल्याकडे आहेत बट माझं सजेशन काय असतं की ऑलवेज गो फॉर द रो इचोलॉन फॉर्म रो फॉर्म फॉर्मची जर तुम्ही चांगली प्रॅक्टिस केली तर पुढे सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन सॉल्व करायला त्याची मदत होते ठीक आहे पण काही क्वेश्चन अशी असतात मित्रांनो मी आधी सांगितल्याप्रमाणे की त्याला ह्या मेथड वापरायची पण गरज पडत नाही त्याच्यामधला हा एक क्वेश्चन आहे जर तुम्ही क्वेश्चन व्यवस्थित ऑब्झर्व केला तर हा अशा पद्धतीचा दिलेला आहे लक्ष द्या वन टू थ्री टू 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 अँड थ्री 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 ठीक आहे हा अशा पद्धतीचा क्वेश्चन दिलेला आहे फक्त बेसिक अंडरस्टँडिंगचा क्वेश्चन आहे लक्ष द्या याच्यामध्ये जर तुम्ही बघितला आर टू जो आहे मित्रांनो आर टू हा झाला आपला आर टू रो टू आणि ही जी आहे आर थ्री तर तुम्हाला बघा इथं काहीतरी सिमिलॅरिटी दिसत असेल की आर टू चे सगळे इलेमेंट सारखे आहेत आणि आर थ्रीचे पण पूर्ण इलेमेंट हे कसे आहेत सारखे जर का आपण आर ला टू ने डिव्हाइड केलं सिंपली ने डिव्हाइड केलं आणि आर थ्रीला जर आपण ने डिव्हाइड केलं तर याच्यापासून जो काही इक्विवेलेंट मॅट्रिक्स भेटेल बघा तो कशा पद्धतीचा असेल वन टू थ्री आर च्या सगळ्या इलेमेंटला टू ने डिव्हाइड करा इट बिकम्स वन 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 आणि आर थ्रीच्या सगळ्या इलेमेंटला ने डिव्हाइड केल्यानंतर वन 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 हा अशा पद्धतीचा भेटतोय येतं लक्षात आणि आता जर ऑब्झर्व केलं मित्रांनो तर माझ्या दोन रो ज्या आहेत आर थ्री अँड आर टू सो दिस इज युअर आर टू अँड दिस इज युअर आर थ्री या दोन रोज झाल्यात त्या सिमिलर झाल्यात मग दोन रो जर सेम असतील तर त्यापैकी आपण एक रोला कम्प्लिटली झिरो करू शकतो येतं लक्षात सो so बघा आर टू आणि आर थ्री हे दोघं सिमिलर आहेत तर मी जर का हे ट्रान्सफॉर्मेशन यूज केलं आर साठी आर साठी कोणतं ट्रान्सफॉर्मेशन कि आर चे इलेमेंट मायनस ऑफ आर टू चे इलेमेंट तर त्यावेळेस द इक्विवेलेंट मॅट्रिक्स इज लाइक दिस पहिल्यामध्ये काहीही चेंज नाही दुसऱ्या मध्ये काहीही चेंज नाही चेंज फक्त तिसऱ्या रो मध्ये आहे तिसऱ्याचे इलेमेंट मायनस ऑफ सेकंड चे इलेमेंट सो दॅट टाइम द झिरो 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 अँड अकॉर्डिंग टू द रो इट लॉन फॉर्म देन व्हाट इज द रँक रँक ऑफ गिवन मॅट्रिक्स इज इक्वल्स टू टोटल नंबर ऑफ रो दॅट इज थ्री मायनस टोटल नंबर ऑफ झिरो रो मग किती रोज हिरो झाल्यात रे फक्त एकच रोज झाली झिरो सो द रँक इज इक्वल्स टू टू ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट वन याच्या लक्षात सो मी बघा इथं टिपिकल रोईचुलन फॉर्म पण नाही वापरला फक्त बेसिक अंडरस्टँडिंग माझ्या लक्षात काय आलं की रो नंबर टू आणि रो नंबर थ्री यांच्यामध्ये काहीतरी सिमिलॅरिटी आहे हे बघा हे सेम सेम दिसत त्यामुळे मी काय केलं की रो नंबर टू ला सरळ टू ने डिवाइड केलं रो नंबर थ्रीला ने आपण डिवाइड केलं डिवाइड केल्यानंतर हे काय झालं तरी रो नंबर टू झाली वन 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 रो नंबर थ्री झाली वन 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 आणि जर का दोन रो ह्या सेम असतील तर एक रो ला आपण झिरो करू शकतो ठीक आहे मग एक रो मी झिरो केले देन द रिमेनिंग रोज आर द इंडिपेंडंट रो अँड इंडिपेंडंट रो म्हणजे रँक हे तर लक्षात म्हणून या प्रश्नाचं आन्सर काय आलं ऑप्शन नंबर सी रँक इज इक्वल्स टू टू समजतंय मित्रांनो सो अशा पद्धतीने आपण प्रश्नाच्या आन्सरपर्यंत पोहोचू शकतो चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता हा आहे क्वेश्चन नंबर फोर अँड दिस क्वेश्चन इज बेस ऑन द आयजेन व्हॅल्यूज ऑफ द मॅट्रिक्स ए मॅट्रिक्स काय दिलेला आहे रे लक्ष द्या हा मॅट्रिक्स दिलेला आहे गिवन मॅट्रिक्स इज इक्वल टू इट इज लाइक दिस एट मायनस ऑफ फोर टू अँड टू हा एक मॅट्रिक्स दिला अँड द क्वेश्चन इज रिलेटेड टू द व्हॅल्यूज सो आयजेन व्हॅल्यूज फाइंड आउट करण्यासाठी आपण कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन बनवतो आणि व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन फॉर टू बाय टू इट इज लॅमडा स्क्वेअर मायस ऑफ एस लांबडा प्लस डिटर्मिन्टॅट इज इक्वल टू झिरो दिस इज युअर कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन वेअर व्हॉट इज द मिनिंग ऑफ एस वन लेटर्स से दिस इक्वेशन इज इक्वेशन नंबर वन एस वन म्हणजे काय असतो मित्रांनो सो एस वन ला म्हटलं जातं ट्रेस दॅट इज सम ऑफ द प्रिन्सिपल डायगोनल इलेिमेंट सो प्रिसिपल डायगोनल इलेिमेंट बघा कोणकोणते आहेत फर्स्ट इलेमेंट इज एट सेकंड इलेमेंट इज टू सो एस ची व्हॅल्यू आली टेन देन डिटर्मिनंट बघा डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल्स टू व्हाट इज द डिटर्मिनंट आठ दुने सोळा मायनस प्रोडक्ट ऑफ द प्रिंसिपल डायगोनल इलेमेंट मायनस प्रोडक्ट ऑफ द सेकेंडरी डायगोनल इलेमेंट मायनस ऑफ एट आणि याचा आन्सर आला ट्वेंटी फोर सो सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर वन दॅट इक्वेशन नंबर वन इज लाइक दिस लॅमडाचा स्क्वेअर मायनस ऑफ टेन लॅमडा अँड देन प्लस ऑफ ट्वेंटी फोर अँड दॅट इज इक्वल्स टू झिरो आफ्टर द सॉल्विंग दिस क्वाड्रेटिक इक्वेशन यू हॅव द व्हॅल्यू ऑफ लॅमडा इज इक्वल्स टू फोर अँड लॅम्बडा टू इज इक्वल्स टू सिक्स सो काय आला रे आय जे व्हॅल्यूज फोर आणि सिक्स विच इज द ऑप्शन नंबर सी फोर सिक्स येतं लक्षात सो हे झाली आपली एक रेग्युलर मेथड आता आपण आय जन व्हॅल्यूच्या प्रॉपर्टीचा जर यूज केला तर ही आन्सर येईल आपल्याला लवकर ला। आन्सर भेटेल ठीक आहे व्हॉट इज द प्रॉपर्टी लक्ष द्या की हा टू बाय टू चा मॅट्रिक्स आहे तर याच्यासाठी ज्या काही आयजन व्हॅल्यूज असतील त्या दोन असतील एक आहे आणि दुसरी असेल लांबडा टू सो अकॉर्डिंग टू द प्रॉपर्टी नंबर वन की ऑफ आयजन व्हॅल्यू इज टू द ट्रेस आणि इज द ट्रेस सो ट्रेस किती आला रे दहा ठीक आहे ना, so, ना? मग चेक करा ऑप्शन पैकी असे किती व्हॅल्यू आहेत की त्यांची सम केल्यानंतर आन्सर टेन येतं मग ऑप्शन नंबर वन जर घेतला फोर प्लस फाईव्ह सो आन्सर इज नाईन येत नहीं है, टेन येत नाहीये कट ऑप्शन बी वर जावा मायनस ऑफ फोर मायनस ऑफ सिक्स मायनस ऑफ टेन आन्सर येत आहे ते पण झालं कट ऑप्शन नंबर सी चा जर विचार केला तर फोर प्लस सिक्स इक्वल्स टू टेन म्हणजे हे बरोबर येत आहे पण लक्षात असू द्या ते बरोबर येते म्हणजे ते बरोबरच असेल असं नाहीये का कारण लास्ट ऑप्शन नन ऑफ द अबो पण आहे सो आपण सेकंड प्रॉपर्टी ही चेक करू व्हॉट इज द सेकंड प्रॉपर्टी की द प्रोडक्ट ऑफ द आयजन व्हॅल्यू दॅट इज इक्वल्स टू द डिटर्मिनेंट आणि डिटर्मिनंट किती आलाय ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर मग ही सेकंड प्रॉपर्टी पण तो फॉलो करतोय का चेक करून घ्या चार गुण्ला सहा सहा चोक चोवीस सो so, सेकंड प्रॉपर्टी पण तो फॉलो करतोय जर समची प्रॉपर्टी आणि प्रोडक्टची प्रॉपर्टी जर फॉलो करत असेल सो दॅट इज युअर करेक्ट आन्सर ठीक आहे सो so, तुम्ही बाय युझिंग द प्रॉपर्टी पण आन्सर फाइंड आउट करू शकतात आणि बाय युजिंग युअर रेग्युलर मेथड ही तुम्ही आन्सर फाइंड आउट करू शकतात सो फॉर द क्वेश्चन नंबर फोर द करेक्ट आंसर ऑफ द आयजन व्हॅल्यू इज फोर सिक्स म्हणजे ऑप्शन नंबर सी येतं लक्षात येत समजते तुम्हाला सो रेग्युलर मेथड वापरा किंवा बेसिक प्रॉपर्टीज यूज करा काही विद्यार्थ्यांचा प्रश्न असा होता की सर फक्त प्रॉपर्टी नंबर वन फॉलो झाली पाहिजे का नाही दोघं प्रॉपर्टी त्याने फॉलो केल्या पाहिजेत दोघं प्रॉपर्टीज सम इज इक्वल टू ट्रेस अँड प्रोडक्ट इज इक्वल टू डिटर्मिन जर दोघं प्रॉपर्टीज तो फॉलो करत असेल सो दॅट इज द करेक्ट ऑप्शन येतं लक्षात चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया हाय क्वेश्चन नंबर फाईव्ह आणि क्वेश्चन नंबर फाईव्ह काय रे द गिवन सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन वन टू अँड थ्री तीन सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन दिलेले आहेत हॅज डॅश डॅश खाली चार ऑप्शन्स आहेत फर्स्ट ऑप्शन फॉर द युनिक सोल्युशन सेकंड फॉर द नो सोल्युशन थर्ड फॉर द इन्फायनाइट मिनी सोल्युशन अँड द लास्ट इज एन मायनस आर सोल्युशन सगळ्यात पहिले ऑगमेंटेड मॅट्रिक्स प्रिपेअर करा काय करायचं ऑगमेंटेड मॅट्रिक्स ठीक आहे एवढी तयारी तुमची असली पाहिजे की तुम्हाला डायरेक्ट ऑगमेंटेड मॅट्रिक्स लिहिता आला पाहिजे जर तसं पॉसिबल नसेल तर तुम्हाला सुरुवात करावी लागेल पहिल्यांदा मॅट्रिक्स इक्वेशन पासून सो वॉट इज द मॅट्रिक्स इक्वेशन सो मॅट्रिक इक्वेशन इज ऑलवेज लाईक दिस ए एक्स इज इक्वल टू बी हा झाला मॅट्रिक्स इक्वेशन सो वेर ए इज वॉट ए इज द कोइफिशन्ट मॅट्रिक्स प्रत्येक याच्यामध्ये असणारे कोइफिशन घेऊया आपण सो लक्ष द्या एक्स चा कोइफिशन इथं किती आहे वन वन इज द ऑफ एक्स ठीक uh, uh, आहे नंतर वायचा कोय भीषण मायनस ऑफ फोर नंतर फायव्ह दुसरं इक्वेशन टू मायनस ऑफ वन थ्री तिसऱ्या इक्वेशन मधले कोविण थ्री टू अँड वन हा झाला कोविण मॅट्रिक्स व्हॉट इज द मिनिंग ऑफ कॅपिटल एक्स कॅपिटल एक्स इज द वेरिएबल्स कोणते वेरिएबल वापरले तिथं एक्स वायझेड अँड वॉट इज द मिनिंग ऑफ कॅपिटल बी कॅपिटल बी म्हणजे कॉन्स्टंट पहिल्या इक्वेशनमध्ये कॉन्स्टंट आहे मायनस वन दुसऱ्यामध्ये आहे वन आणि तिसऱ्यामध्ये आहे थ्री ठीक आहे ह्या अशा पद्धतीने सो इन द गिवन सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन मॅट्रिक्स बी इज प्रेझेंट एंड वेन द मॅट्रिक्स बी इज प्रेझेंट सो दॅट सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन इज कॉल्ड नॉन होमोजिनियस सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन सो ही जी सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन आहे कशी आहे नॉन होमोजिनियस ठीक आहे तर चला मग आता आपण डायरेक्ट ऑगमेंटेड मॅट्रिक्स पासून सुरुवात करूया सो ऑगमेंटेड मॅट्रिक्सलाच आपण म्हणतो कंबाइन मॅट्रिक्स ठीक आहे कंबाइन मॅट्रिक्स सो सिंपली कोईफिशंट मॅट्रिक्स आणि बी मॅट्रिक्सला कंबाइन करा वन मायनस ऑफ फोर देन दे मायनस वन देन टू देयनस ऑफ वन थ्री देन वन लास्ट रो थ्री टू वन अँड थ्री सो दिस इज युअर कंबाइंड मॅट्रिक्स हा झाला कंबाईंड मॅट्रिक्स सो रो इच फॉर्म यूज करा या वनच्या मदतीने त्याच्या खाली असणारी एलिमेंट मी झिरो करतो मग त्यासाठी लक्ष द्या आर टू आर टू सेकेंड रो ठीक आहे आर टू मायनस टू टाइम आर वन नंतर आर थ्रीचा जो इलेमेंट आहे आर थ्री मायनस ऑफ थ्री टाइम आर वन अशा पद्धतीने मी ट्रान्सफॉर्मेशन इथे यूज करेल सो आफ्टर दिस ट्रान्सफॉर्मेशन व्हॉट इज द इक्व्हल मॅट्रिक्स इक्व्हल मॅट्रिक्स काय असेल लक्ष द्या मित्रांनो मग सो आर टू चा इलेमेंट पहिल्यांदा याला मायनस टू ने मल्टिप्लाय करा मायनस टू प्लस टू आधी आर वन ॲज इट इज राहील बिकॉज द चेंज इन ओनली आर टू अँड आर थ्री आर टू आणि आर थ्री मध्ये चेंज आहे सो आर वन एज इट इज असेल सो लक्ष द्या सो द इक्वेल मॅट्रिक्स इज लाईक दिस वन मायनस ऑफ फोर फाईव्ह मायनस ऑफ वन ऍज इट इज ठीक आहे चला मायनस टू प्लस टू याला मायनस ने मल्टिप्लाय केलं तर हा बनेल प्लस एट आणि मायनस ऑफ वन सो सेव्हन नंतर याला मायनस टू ने मल्टिप्लाय केलं तर हा झाला मायनस ऑफ टेन आणि प्लस थ्री सो मायनस ऑफ सेव्हन याला मायनस टू ने मल्टिप्लाय केला तर हा बनेल मित्रांनो प्लस टू आणि अधिक एक सो इट बिकम्स थ्री ठीक आहे मायनस ऑफ थ्रीने मल्टिप्लाय केला प्लस थ्री झिरो मायनस ऑफ थ्रीने मल्टिप्लाय केलं सो इट बिकम्स ट्वेल्व अँड प्लस टू सो इट इज अ फोर्टीन देटीप्लाय करा मायनस ऑफ थ्रीने ठीक आहे ना याला मल्टिप्लाय जर केलं मायनस ऑफ थ्रीने सो इट बिकम्स मायनस ऑफ फिफ्टीन मायनस पंधरा आणि हा एक किती झाला मित्रांनो मायनस ऑफ फोर्टीन अँड द लास्ट याला मायनस ऑफ ने मल्टिप्लाय केलं प्लस थ्री प्लस थ्री सो इट बिकम सिक्स येत आहे का लक्षात कळतंय मी काय म्हणतोय रो इचलॉन फॉर्म आता काही विद्यार्थी म्हणतील सर आता त्याच्या पुढे काय करायचं काहीच करायची गरज नाही आन्सर लगेच बघा जर तुम्ही ऑप्शन नंबर टू कडे बघितला रो नंबर टू कडे बघितलं आणि रो नंबर थ्री तर तुम्हाला तिथे एक सिमिलॅरिटी दिसेल व्हॉट इज द सिमिलॅरिटी की रो ला जर का मी ने मल्टिप्लाय केलं टू ने सो मला रो नंबर थ्री भेटते बघा चौदा चौदा सिक्स सो व्हॉट इज द ऑफ आर टू अँड आर डिपेंड ऑन इच अदर मग अशी जर केस असेल तर त्या दोघांपैकी कुठली तरी आपण एक झिरो करू शकतो मग जर का मी इथं साठी ट्रान्सफॉर्मेशन यूज केले आर थ्रीचा इलेमेंट आर थ्री चा इलेमेंट मायनस ऑफ टू टाइम आर टू चा इलेमेंट हे जर का ट्रान्सफॉर्मेशन मी यूज केलं सो दॅट टाइम आर वन इज एज इट इज वन मायनस ऑफ फाईव्ह फोर जो मैट्रिक्स दुअर ए मैट्रिक्स सो इन दैट्रिक्स टोटल थ्री रोज पी एक रोज आली है जीरो सो रैंक आक आट इज द रैंक ऑफ कंप्लीट मैट्रिक्स ऑगमेंटेड मैट्रिक्स सो अगेन द रँक ऑफ ऑगमेंटेड मॅट्रिक्स इज इक्वल्स टू टू बिकॉज तीन रो ना तीन रो आहेत आणि एक रो झाली झिरो सो बेसिकली काय झालं की रँक ऑफ ए टू रँक ऑफ ए बी बरोबर रँक ऑफ ए रँक ऑफ ए बी इक्वल आहे सो गिवन सिस्टीम हॅज द सोल्युशन कन्सिस्टंट बट दिस रँक इज इक्वल्स टू टू अँड इट इज नंबर ऑफ वेरिएबल लेटस इट इज एन थ्री वेरिएबल आहेत किती वेरिएबल आहेत तीन वेरिएबल आहेत माझे तीन आणि तुमची जे काही रँक येते सो दॅट रँक इज लेस दॅन द नंबर ऑफ व्हेरिएबल अँड वेन द रँक ऑफ ए इक्वल्स टू रँक ऑफ ए बी अँड दॅट इज इक्वल्स टू लेस दॅन नंबर ऑफ वेरिएबल इफ इट इज लेस दॅन नंबर ऑफ वेरिएबल सो दॅट टाइम द गिव्हन सिस्टम हॅज इन्फायनाईट मेनी सोल्युशन किती सोल्युशन असतात इन्फायनाईट मेनी सोल्युशन येतं लक्षात मग ऑप्शन चेक करा फर्स्ट ऑप्शन फॉर द युनिक सोल्युशन सेकंड फॉर द नो सोल्युशन थर्ड फॉर द इन्फायनाइट मेनी सोल्युशन सो ऑप्शन नंबर सी इज करेक्ट याचा लक्षात सो बेसिकली काय केलंय मी हा मॅट्रिक्स इक्वेशन झालं त्याच्यापासून ए कोइफिशियन व्हेरिएबल कॉन्स्टंट यांचा वापर करून ऑगमेंटेड मॅट्रिक्स बनवा आणि ऑगमेंटेड मॅट्रिक्सला रो इचलॉन फॉर्म मध्ये कन्वर्ट करा लास्टला तुम्हाला ए ची रँक आणि ऑगमेंटेडची रँक ही तुम्हाला कम्पेअर करायची आहे ठीक आहे सो so, हे झालं मित्रांनो क्वेश्चन नंबर फाईव्हचं सोल्युशन अँड ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट वन ठीक आहे मग बघा हा जो चार्ट आहे मी इकडे इकडं लक्ष द्या हे झालं सोल्युशन आता हे लक्षात असू द्या की जर तुम्ही रोई चलॉन फॉर्मचा यूज केला आणि लास्ट स्टेप पर्यंत गेले सपोज रँक ऑफ ए इज इक्वल्स टू रँक ऑफ ए बी जर आली तर याला आपण काय म्हणतो रे की द गिव्हन सिस्टीम इज कन्सिस्टंट म्हणजे काय इट हॅज अ सोल्युशन त्याला काय आहे सोल्युशन आहे द क्वेश्चन इज की सोल्युशन एक आहे का अनेक बरोबर त्यासाठी आपण परत काय करतो की ही जी आलेली रँक आहे रँक ऑफ ए रँक ऑफ ए बी जर का ही रँक इक्वल्स टू नंबर ऑफ व्हेरिएबल असेल एम सो दॅट टाइम द गिव्हन सिस्टीम हॅज अ युनिक सोल्युशन तेव्हा तिला किती सोल्युशन असतात युनिक बट इफ द रँक ऑफ ए दॅट इज इक्वल्स टू द रँक ऑफ ए बी आणि ही रँक जर नंबर ऑफ व्हेरिएबल पेक्षा कमी असेल जसं की या केस मध्ये झालं आताच्या केस मध्ये सो दॅट टाइम द गिवन सिस्टीम हॅज मेनी सोल्युशन किती असतात त्याला इनफायनाइट मेनी सोल्युशन आर आउट ऑफ दिस इनफायनाइट मेनी सोल्युशन एन मायनस आर सोल्युशन एन मायनस आर सोल्युशन आर लिनियरली इंडिपेंडंट सोल्युशन इंडिपेंडंट सोल्युशन म्हणजे एन मायनस आर चा मिनिंग काय वेअर एन इज द नंबर ऑफ व्हेरिएबल तीन व्हेरिएबल आहेत रँक आली तुमची दोन तीन मायनस दोन म्हणजे काय एक सोल्युशन हे लिनियरली इंडिपेंडंट आहेत आणि बाकीचे सगळे सेट जे आहेत त्याच्यावरती डिपेंड आहेत हा चार्ट लक्षात राहू द्या मित्रांनो की वेन रँक ऑफ ए इक्वल्स टू ए बी आणि सपोज सर रँक ऑफ ए नॉट इक्वल्स टू ए बी आली असेल तर सो इफ रँक ऑफ ए नॉट इक्वल्स टू ए बी सो द गिवन सिस्टीम इज inconsistent इनकन्सिस्टन्स इन द सेन्स देर इज नो सोल्युशन फॉर द सिस्टीम नो सोल्युशन म्हणजे पुढचं डिस्कशनच क्लोज होऊन जातं येते का लक्षात सो हा चार्ट ही इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्या बेसिसवरती हा क्वेश्चन होता ज्याचं आन्सर होतं ऑप्शन नंबर सी इन फायनाइट मेनेज सोल्युशन कारण त्यामध्ये रँक ऑफ ए रँक ऑफ ए बी आली टू टू आणि नंबर ऑफ व्हेरिएबल जे होते ते होते तीन त्यामुळे द रँक इज लेस दॅन द नंबर ऑफ व्हेरिएबल येतं लक्षात सो so, हा चार्टही मित्रांनो व्यवस्थित रिवाइज करत रहा नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया हा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर सिक्स द इनव्हर्स ऑफ द मॅट्रिक्स सो गिवन मॅट्रिक्स इज द टू बाय टू मॅट्रिक्स आणि आपल्याला त्याचा इन्व्हर्स विचारला आहे सो व्हाट इज द डेफिनेशन ऑफ इनवर्स सो इनवर्स इज इक्वल्स टू वन अपॉन डिटर्मिनंट इन टू ऍट जॉइंट ऑफ ए इन्टू जॉइंट ऑफ ए सो दिस इज द फॉर्म्युला फॉर द इनवर्स आणि इनवर्स कधी पॉसिबल असतो वेन द गिवन मॅट्रिक्स इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स जर का त्याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू नॉट इक्वल टू झिरो येत असेल तर आपण त्याचा इन्व्हर्स कॅल्क्युलेट करू शकतो ठीक आहे चला हा फॉर्म्युला आहे या फॉर्म्युलामध्ये मला काय लागतोय पहिल्यांदा मला लागतोय डिटर्मिनंट म्हणजे डिटर्मिनंट किती रे याचा प्रोडक्ट ऑफ द प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट तीन इंटू टू मायनस नॉन डायगोनल एलिमेंट जे किंवा सेकंडरी डायगोनल आपण ज्याला म्हणतो त्यांचा प्रोडक्ट सो फ्रॉम दिस तीन दुने सहा मायनस ऑफ इज इक्वल टू सिक्स सो डिटर्मिनंट ची व्हॅल्यू किती आली सिक्स सो द गिवन मॅट्रिक्स इज सिक्स मीन्स नॉट इक्वल टू झिरो सो द गिवन मॅट्रिक्स इज नॉन सिंग्युलर नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स चला आता ऍड जॉईंट कसा कॅल्कुलेट करतो आपण रे व्हॉट इज द ऍड जॉईंट ऍड जॉईंट ऑफ ए सो ॲटॉइंट कॅल्क्युलेट करत असताना लक्ष द्या मी तर तुम्हाला खाली समजून सांगतो सपोज मॅट्रिक्स ए हा अशा पद्धतीचा आहे ए बी सी डी सो व्हॉट इज द ॲट ऑफ धिस मॅट्रिक्स सिम्पली प्रिन्सिपल डायगोनलला चेंज करा एक्सचेंज करा सो इथं आला डी आणि इथं आला ए प्रिन्सिपल डायगोनलची पोजिशन एक्सचेंज करा आणि जे सेकंडरी डायगोनल आहेत त्यांना त्याच जागेवर राहू द्या फक्त त्यांची साईन चेंज करा सेकंडरी साईन सेकंडरी साईन एस एस ठीक आहे सो मायनस ऑफ बी मायनस ऑफ सी अशा पद्धतीने आपण काय करत असतो ऍड कॅल्क्युलेट करतो सो वॉट इज द दोईंट ऑफ गिव्हन मॅट्रिक्स बघा गिव्हन मॅट्रिक्स ऍडजॉइंट काय असेल प्रिन्सिपल डायगोनल इलिमेंट जे आहे थ्री आणि टू यांची पोझिशन चेंज करा अल्टर करा थ्रीच्या जागेवर जाणार टू आणि टू च्या जागेवर येईल थ्री प्रिन्सिपल डायगोनल इलेमेंटची पोझिशन चेंज करा आणि सेकेंडरी डायगोनल इलिमेंट जे आहे त्यांना जागेवरच राहू द्या बरोबर फक्त त्यांची साईन मात्र चेंज करा झिरोला साईन देण्यात काही अर्थ नाही सो हा झाला माझा ऍट जॉईंट ऍट जॉईंट आला डिटर्मिनंट आला इज वॉट वन अपॉन डिटर्मिनंट इन टू दोईंट सबशूड करा सगळ्या व्हॅल्यू वन बाय सिक्स अँड ऍट जॉईंट इज टू झिरो मायनस ऑफ वन थ्री चला मध्ये मल्टिप्लाय करून द्या टू बाय सिक्स झिरो बाय सिक्स

मायनस ऑफ वन बाय सिक्स वन बाय टू सो ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट याच्या लक्षात सो इनवर्स कॅल्क्युलेट करायचा असेल तर बेसिक रिक्वायरमेंट असते की डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करता आला पाहिजे आणि ऍड कॅल्क्युलेट करता आला पाहिजे ठीक आहे आणि दिस इज द फॉर्म्युला वन बाय डिटर्मिनंट इन्टू ऍड ऑफ ए सो हा जो काही वन बाय सिक्स आहे याने प्रत्येक इलेमेंटला मध्ये मल्टिप्लाय करायचं प्रत्येक इलेमेंटला ठीक आहे सो so, अशा पद्धतीने मित्रांनो हा आला आपला ए इनवर्स सो ऑप्शन नंबर सिक्सचं आन्सर जे आहे मग ते किती नंबर सिक्सचं जे आन्सर आहे दॅट इज ऑप्शन नंबर ए ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया बघा रे काय क्वेश्चन त्याला रीड करतो आधी इफ ए इज मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एम बाय एन एक ए मॅट्रिक्स दिलेला आहे ज्याची ऑर्डर आहे एम बाय एन द रँक ऑफ मॅट्रिक्स ए इज खूप सिंपल आणि थिरोटिकल क्वेश्चन आहे काय म्हटलं प्रश्न मॅट्रिक्स इज द ऑर्डर एम बाय एन एम बाय एन इन द सेन्स हा मॅट्रिक्स जो आहे हा रेक्टँग्युलर आहे रेक्टँग्युलर आहे मॅट्रिक्स रेक्टँग्युलर मॅट्रिक्स आणि या केस मध्ये जी काही रँक येईल ती रँक एकतर एम आणि एन हे जे दोन आहेत ना रे एम आणि एन त्यांच्यापैकी छोटा इलेमेंट कोणता आहे तो चेक करायचा एम आणि एन यांच्यापैकी जो काही छोटा इलेमेंट असेल एक तर रँक तेवढी असू शकते नाहीतर त्याच्यापेक्षा लेस असू शकते काय म्हणतोय मी एम आणि एन एम मिनिमम ऑफ मिनिमम ऑफ एम अँड एन हा एम आणि एन या दोघांपैकी छोटा कोणता आहे दॅट इज मिनिमम मिनिमम ऑफ एम एन याला मी एका ब्रॅकेटमध्ये अशा पद्धतीने ठेवतो या दोघांपैकी कोणता मिनिमम इथं शोधा तर एकता आपली रँक त्याच्या इक्वल असू शकते किंवा त्याच्यापेक्षा लेस असू शकते काय म्हणतोय मी एम एन फॉर द एक्झाम्पल सपोज अशा पद्धतीचा आहे थ्री बाय फोर मग या केसमध्ये जी काही रँक असेल दोघांपैकी मिनिमम कोणता आहे रे थ्री इज द मिनिमम दो एक तर त्याची रँक इक्वल टू थ्री असेल so, किंवा लेस दॅन थ्री असेल लेस दॅन थ्री ठीक आहे जर हा अशा पद्धतीचा असेल फाईव्ह बाय फोर सो वॉट इज द रँक दोघांपैकी लेस कोणता आहे फोर इज द लेस मग एक तर रँक त्याच्या इक्वल असू शकते नाहीतर त्याच्यापेक्षा लेस असू शकते ठीक आहे सो इफ द मॅट्रिक्स इज रेक्टॅग्युलर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एम बाय एन द रँक इज लेस दॅन ऑर इक्वल टू मिनिमम ऑफ एम एन ऑप्शन चेक करा ऑप्शन ए मध्ये म्हटलंय रँक इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ग्रेटर नसते सेकंड ऑप्शन अगेन रँक इज ग्रेटर दॅन रॉंग आता ऑप्शन सी आणि ऑप्शन डी जर बघितलं तर याच्यामध्ये लेस दॅन इक्वल टू लेस दॅन इक्वल टू बट मिनिमम पाहिजे असतो ऑप्शन सी मध्ये वर्ड आहे मिनिमम ऑप्शन डी मध्ये वर्ड आहे मॅक्झिमम सो so, मॅक्झिमम येणार नाही म्हणून तो कट सो द करेक्ट आन्सर इज युअर ऑप्शन नंबर सी थेअरॉटिकल क्वेश्चन आहे खूप सिम्पल क्वेश्चन आहे आणि मजेशीर क्वेश्चन होता मॅक्झिमम विद्यार्थी याच्यामध्ये अडखळतात तिथे अडचणी येतात आणि क्वेश्चन चुकतो सो रेक्टँग्युलर इलेमेंट जर असेल तर त्या रो आणि कॉलम यांच्यापैकी जो नंबर छोटा असेल एक तर रँक तेवढी असू शकते किंवा त्याच्यापेक्षा लेस असू शकते ठीक आहे चला so, नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊ मित्रांनो आपण सो हा क्वेश्चन आहे आपला की इफ मॅट्रिक्स ए इज इन पीए क्यू फॉर्म ए इनवर्स इज सो रँक फाइंड आउट करायची मेथड फर्स्ट डिटर्मिनेंट देऊ फॉर्म पीएक्यू फॉर्म फॉर्म इज टोटली बेस्ड अपॉन द नॉर्मल फॉर्म बट व्हॉट इज द ऍडव्हान्टेजेस ऑफ पीएक्यू फॉर्म की पीएक्यू फॉर्म मध्ये आपण ए इनवर्स कॅल्क्युलेट करतो अँड दॅट इज क्यू टू पी रिवर्स प्रोडक्ट क्यू टू पी ठीक आहे क्यू टू पी सो युअर ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट कारण पहिला ऑप्शन दिलाय पी इंटू क्यू दुसरा आहे पी इनव्हर्स क्यू इनव्हर्स लास्ट आहे क्यू इनव्हर्स इंटू पी इनव्हर्स बट इट इज द करेक्ट वन क्यू इन्टू पी काय करतो आपण क्यू फॉर्म मध्ये क्यू फॉर्म मध्ये काय करतो की जो काही गिवन मॅट्रिक्स दिलाय ए ए लेटस्ट से इट्स ऑर्डर इज एम बाय एन सो याला आपण अशा पद्धतीने लिहितो ठीक आहे आणि याला कन्व्हर्ट करतो आपण नॉर्मल फॉर्म मध्ये नॉर्मल फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो नॉर्मल फॉर्म मध्ये कन्वर्ट करताना कोणतं ट्रान्सफॉर्मेशन यूज करतो आपण रो किंवा कॉलम ठीक आहे दोघं ट्रान्सफॉर्मेशन आपण यूज करतो सो so, हा ए जो आहे मित्रांनो हा कन्व्हर्ट होतो पी मध्ये ए जो आहे तो एज इट इज आणि हा जो आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे हा आयडेंटिटी मॅट्रिक्स कन्व्हर्ट होतो पी मध्ये सेकंड आयडेंटिटी मॅट्रिक्स जो कन्व्हर्ट होतो तो क्यू मध्ये सो धीस पी अँड धीस क्यू हे जे आहेत पी आणि क्यू हे इन्फायनाईट असतात प्रत्येक विद्यार्थ्याचा पी आणि क्यू वेगळा असतो पण त्याचं स्पेसिफिकेशन काय असतं की दिस पी अँड क्यू बोथ आर द नॉन सिंग्युलर आणि याचा काय जर मी रिव्हर्स प्रोडक्ट घेतला सो ए इनव्हर्स इज इक्वल्स टू रिव्हर्स प्रोडक्ट क्यू इन टू पी ठीक आहे सो अशा पद्धतीने हा क्वेश्चन होता ज्याचा ऑप्शन नंबर तीन जे आहे सी जे आहे दॅट इज द करेक्ट वन ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता हा क्वेश्चन बघा काय रे क्वेश्चन क्वेश्चन नंबर दिलेला आहे मॅट्रिक्स ए द रँक ऑफ मॅट्रिक्स एज रँक विचारलेली आहे वॉट इज द ऑर्डर ऑर्डर इज थ्री बाय फोर थ्री बाय फोर इज द ऑर्डर सो द बेस्ट इज वॉट यूज द रो इचलॉन फॉर्म पण हा क्वेश्चन मजेशीर आहे लक्ष द्या आता नेहमी रो इचलॉन फॉर्म मध्ये आपण काय करतो पहिला इलेमेंट वन आणायचा ट्राय करतो इथं वन येणार नाही मग काही विद्यार्थी म्हणतात सर सरळ सरळ आपण फोरने डिवाईड करू तसं केलं मित्रांनो तर प्रॅक्शन क्रिएट होतील आपल्याला प्रॅक्शन पण येऊ द्यायचे नाहीत मग काय करणार की ही जी पोझिशन असते या पोझिशनला जो स्मॉल इलेमेंट आहे ना तो आणायचा ट्राय करा सो बघा हा फोर सिक्स आणि टू या तिघांपैकी स्मॉल इलेमेंट कोणता आहे टू आहे सो याला इथं आणायचा ट्राय करा ठीक आहे मग बघा मी रो एक्सचेंज करतो सो नाव आर ला मी एक्सचेंज करतो आर वन मध्ये मग काय असणार रे देवॅल मॅट्रिक्स दे इज लाईक दिस टू वन झिरो वन देंज केलंय आर वन आणि आर थ्री मी एक्सचेंज करून घेतले जर का तुम्ही स्मॉल इलेमेंट इथं आणायचं ट्राय केला तर त्यामुळे खाली असणारे इलेमेंट झिरो करायला सोपं जातं एवढाच पर्पज असतो <coughs> मग बघा नाव आता मी आर टूला झिरो करतो सो so, आर टूचा एलिमेंट जो आहे त्याचं नाव आहे सिक्स सो मायनस ऑफ थ्री टाइम आर वन हे ट्रान्सफॉर्मेशन मी यूज करेल आणि जर का मला आर थ्रीच्या इलेमेंटला जर झिरो करायचं असेल तर आर थ्रीचा इलेमेंट आहे फोर मग मला टू टाइम आर वन ची मदत घ्यावी लागेल इक्वॅल इज ओन्ली चेंज इन आर टू अँड आर थ्री आर वन एज इट इज टू वन झिरो वन एज इट इज वट इज द चेंज बघा लक्ष द्या पहिलेला मायनस थ्रीने मल्टिप्लाय करा मायनस थ्रीने मल्टिप्लाय केलं तर मायनस सिक्स प्लस सिक्स झिरो मायनस थ्रीने मल्टिप्लाय केलं ऍड करा झिरो मायनस थ्रीने मल्टिप्लाय करा ऍड करा फोर मायनस ने मल्टिप्लाय करा ऍड करा अगेन फोर ठीक आहे नेक्स्ट याला मल्टिप्लाय करायचं मायनस टू ने मायनस टू याच्या ऍड करा झिरो मायनस टू ने मल्टिप्लाय करा ऍड करा मायनस टू ने मल्टिप्लाय करा ऍड करा इज वन मायनस टू ने मल्टिप्लाय करा ऍड केलं सो दन्सर इज वन ठीक आहे आता पुढे सॉल्व्ह करायची गरज नाही डायरेक्टली बाय ऑब्झर्वेशन तुम्हाला कळेल की रो नंबर टू जी आहे दिस इज युअर आर टू आणि रो नंबर थ्री आर थ्री हे बघा डिपेंडंट दिसताय काय दिसत आहे डिपेंडंट सिमिलॅरिटी दिसते ना या दोन रोज आहेत एकमेकांवर डिपेंडंट आहेत त्यामुळे दोघांपैकी कुठली तरी एक रो तुम्ही सहजपणे झिरो करू शकतात सपोज आपण केली रो नंबर थ्री झिरो देन वॉट इज द रिमेनिंग रोज दॅट रिमेनिंग रोज इक्वल्स टू टू अँड दॅट इज द रँक ठीक आहे सो द टोटल नंबर ऑफ रोज थ्री पण त्यापैकी आपण एक रोला झिरो करून टाकलं रँक इज इक्वल्स टू टू बाय युझिंग विच फॉर्म पी बाय युझिंग द रो इचल ऑन फॉर्म काय आलं या प्रश्नाचं आन्सर काय आलं मग रँक इक्वल टू टू ऑप्शन नंबर डी येतं लक्षात सो सिम्पली जर वन येत असेल इथं तर काही हरकत नाही नसेल तर जो स्मॉल इलेमेंट आहे त्याचा वापर करायचा स्मॉल इलिमेंटचा वापर आपण यासाठी करतो कारण मित्रांनो कॅल्क्युलेशन हे सोपे होऊन जातात बस एवढाच त्याचा पर्पज असतो चला नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊया क्वेश्चन नंबर टेन व्हॉट इज द क्वेश्चन इन द मॅट्रिक्स इक्वेशन पी एक्स क्यू बघा रे आपण जनरली असं लिहितो एक्स बी त्यांनी काय दिलेलं आहे पी एक्स क्यू मॅट्रिक्स इक्वेशन विच ऑफ द द फॉलोइंग इज नेसेसरी कंडिशन ऑफ द एक्झिस्टन्स ऑफ वन सोल्युशन फॉर द अननोन वेक्टर एक्स कमीत कमी एक सोल्युशन पाहिजे जास्तीत जास्त कितीही असले तरी चालतील कमीत कमी एक सोल्युशन पाहिजे याचा अर्थ काय की सिस्टीम तुमची कन्सिस्टंट असली पाहिजे बाबांनो त्याला मिनिमम सोल्युशन तर असणंच पाहिजे ठीक आहे बघा सोल्युशन जर असेल तर प्रश्न पडतो की सर एक सोल्युशन आहेत का अनेक सोल्युशन आहेत पण एक सोल्युशन तर असणं पाहिजे ना मिनिमम सोल्युशनची कंडिशन काय आहे की त्याला सोल्युशन असलंच पाहिजे मग काय असते ती कंडिशन की रँक ऑफ ए इज इक्वल्स टू रँक ऑफ ए बी जर का रँक ऑफ ए आणि रँक ऑफ ए बी जर असेल तर याचा मिनिंग काय की सिस्टीमला सोल्युशन आहे ते एक असेल किंवा अनेक असेल पण आहे आणि जर का रँक ऑफ ए नॉट इक्वल्स टू ए बी आली तर याचा मिनिंग काय की नो सोल्युशन की त्याला सोल्युशनच नाही मग आपण बघा लक्ष द्या ए आणि ए बी हे आपले जनरल नोटेशन झाले त्याने काय दिलंय पी एक्स क्यू सो so, आपला जो ए आहे त्यांचा काय झाला पी म्हणजे त्याला कसं लिहिलं रँक ऑफ पी दॅट इज इक्वल्स टू रँक ऑफ पी क्यू अशा पद्धतीने फॉर द एक्झिस्टन्स ऑफ ऍटलीस्ट वन सोल्युशन दिस इज द नेसेसरी कंडिशन मग आता ऑप्शन चेक करा फर्स्ट ऑगमेंटेड मॅट्रिक्स पी क्यू हा रे पी क्यू

मॅट्रिक्स पी मस्ट बी स्क्वेअर मॅट्रिक्स सो ऑप्शन टू थ्री अँड फोर डायरेक्ट कट होत आहे आता काही विद्यार्थी म्हणते सर डायरेक्ट असं कट कसं केलं जो काही सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनचा चार्ट आहे तर त्या चार्ट मध्ये आपण सोल्युशनचा एक्झिस्टन्स फक्त रँकच्या ने चेक करत असतो ठीक आहे सो हे जे आहेत यांचा काय आपण यूज करत नाही म्हणून मी त्यांना डायरेक्टली कट केले हा क्वेश्चन जो आहे मित्रांनो हा प्रिव्हियसली दोन हजार सतरा मध्येही आलेला प्रश्न आहे

आणि कंडिशन काय हॅज एन इन्फायनाइट नंबर ऑफ सोल्युशन के ची व्हॅल्यू काय असेल की ह्या सिस्टीम लान्फायनाईट नंबर ऑफ सोल्युशन होतील सोल्युशन कधी असतात काय कंडिशन असते कंडिशन अशी असते लक्ष द्या की ची रँक आणि ए ची रँक जर का इक्वल असेल आणि ही रँक जर नंबर ऑफ व्हेरिएबल पेक्षा कमी येत असेल नंबर ऑफ व्हेरिएबल ही रँक जर का नंबर ऑफ पेक्षा कमी येत असेल दॅट टाइम द सिस्टीम हॅज अ इन्फायनाईट मेनी सोल्युशन येतं लक्षात पण मी ह्या कॉन्सेप्टचा यूज करेन त्यासाठी मला ऑगमेंटेड मॅट्रिक्स बनवायचा आहे इथं सिस्टीम दिली आहे डायरेक्टली ऑगमेंटेड मॅट्रिक्स मी बनवतो लक्ष द्या कोइफिशंट मॅट्रिक्स अँड कॉन्स्टंट मॅट्रिक्सला एकत्र घ्या पहिली मध्ये कोइफिशंट आहे टू मायनस ऑफ थ्री सिक्स मायनस ऑफ फाईव्ह आणि कॉन्स्टंट आहे थ्री एक्स नाही आहे म्हणजे झिरो वायचा कोय बिशड वन जेड चा मायनस फोर टीचा वन वन देन फोर मायनस ऑफ फाईव्ह एट मायनस ऑफ नाईन अँड के या अशा पद्धतीची सिस्टीम दिलेली आहे ऑगमेंटेड मॅट्रिक्स चला या टू च्या मदतीने मी आता काय करेल त्याच्या खाली असणारा इलेमेंट झिरो करेल नेहमी सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन सॉल्व करताना रो इचोलॉन फॉर्मचा यूज करायचा ठीक आहे मग काय ट्रान्सफॉर्मेशन असतील लक्ष द्या ट्रान्सफॉर्मेशन काय असतील सो आर थ्रीचा जो इलेमेंट आहे त्याला मला झिरो करायचा आहे सो आर थ्रीचा इलेमेंट मायनस ऑफ ठीक आहे काय ट्रान्सफॉर्मेशन असतील आर थ्रीच्या इलेमेंटला मला झिरो करायचा आहे सो मी काय करेल मायनस ऑफ टू टाइम आर वन ठीक आहे हे ट्रान्सफॉर्मेशन मी तिथे यूज करतो लक्ष द्या सो देन द इक्वेलन मॅट्रिक्स इज देन द इक्वेलन मॅट्रिक्स इज फर्स्ट रो ॲज इट इज टू मायनस ऑफ थ्री सिक्स मायस ऑफ फाईव्ह थ्री सेकंड अगेन ॲज इट इज वन झिरोयनस ऑफ फोर वन वन वॉट इज द चेंज इन आर थ्री आर वनच्या इलिमेंटला मायनस टू ने मल्टिप्लाय करा मायनस टू ने मल्टिप्लाय केलं इज बिकम मायनस फोर प्लस फोर झिरो मायनस टू ने मल्टिप्लाय केलं तर हा बनेल प्लस सिक्स आणि मायनस फाईव्ह अगेन वन मायनस टू ने जर मल्टिप्लाय केलं मित्रांनो याला तर हा होईल मायनस ऑफ बारा प्लस एट सो मायस ऑफ फोर नंतर मायनस ऑफ टू ने जर मल्टीप्लाय केलं इट बिकम प्लस टेन मायनस नाईन सो हा असेल वन देन ऑफ दे मल्टिप्लाय करायचंय टू ने मायनस ऑफ टू ने सो इट बिकम मायनस ऑफ सिक्स मायनस ऑफ सिक्स याच्यामध्ये जर ऍड केला सो इट इज के मायनस ऑफ सिक्स लाइक दिस हा अशा पद्धतीने ठीक आहे सो अकॉर्डिंग टू द रोईच लॉन फॉर्म हा इलेमेंट जो टू होता याच्या मदतीने मी त्याच्या आणि त्याच्या खाली असणारे इलेमेंट मी झिरो केले नंतर हा इलेमेंट आला इथं वन आता याच्या मदतीने मी त्याच्या खाली असणारा इलेमेंट मी झिरो करतो इकडे बघा अशा पद्धतीने वरती मी काय ट्रान्सफॉर्मेशन येतील मग सो आर थ्री मायनस ऑफ आर टू सिम्पली आर थ्री मायनस ऑफ आर टू देन द इक्वेलंट मॅट्रिक्स इज टू मध्ये काहीच चेंज नाही बोला व्हॉट इज द चेंज इन आर टू आर टू मध्ये काय चेंज काहीच नाही झिरो वन मायनस ऑफ फोर वन वन आणि व्हॉट इज द चेंज इन आर थ्री आर थ्री मायनस ऑफ आर टू झिरो झिरो वन मायनस वन झिरो मायनस फोर प्लस फोर झिरो वन मायनस वन झिरो के मायनस सिक्स मायनस वन सो इट बिकम के मायनस ऑफ सेवन के मायनस ऑफ सेवन ठीक आहे इथपर्यंत आपण आलो चला आता कंडिशनचा विचार करू व्हॉट इज द कंडिशन की रँक ऑफ ए इक्वल्स टू रँक ऑफ ए बिन दॅट शुड बी लेस दॅन नंबर ऑफ व्हेरिएबल आता इथं नंबर ऑफ वेरिएबल किती आहेत रे पूर्ण याच्यामध्ये नंबर ऑफ व्हेरिएबल आहे एक्स वाय झेड अँड टी सो देर आर टोटल फोर नंबर ऑफ व्हेरिएबल चार नंबर ऑफ व्हेरिएबल आहेत तर तुमची रँक ही चारपेक्षा कमी येणं गरजेचं आहे मग आता लक्ष द्या मित्रांनो इथं जर एचा विचार केला सो फॉर मॅट्रिक्स ए दिस इज युअर मॅट्रिक्स ए सो व्हाट इज द रँक ऑफ मॅट्रिक्स ए रँक ऑफ मॅट्रिक्स इज इक्वल टू टू तीन रो आहे पर एक ए झिरोबी रँक पण किती आली पाहिजे आली पाहिजे अगेन द ए दुड हॅव अ रँक इक्वल टू टू ह्या पूर्ण टू येण्यासाठी मायनस सेव्हन हा इलेमेंट काय असण गरजेचं आहे झिरो सो तो जर इलेमेंट बघा लक्ष द्या के मायनस सेव्हन हा झिरो असण गरजेचं आहे म्हणजे के ची व्हॅल्यू काय येईल सेव्हन जर का तुम्ही इथं के ची व्हॅल्यू सेव्हन पुट केली तर हा इलोमेंट कम्प्लिटले होईल झिरो अँड दॅट टाइम रँक ऑफ ऑगमेंटेड मॅट्रिक्स इज इक्वल्स टू अगेन टू सो रँक ऑफ ए इक्वल टू रँक ऑफ ऑगमेंटेड वेरिएबल दॅट इज इक्वल्स टू फोर सो दॅट टाइम व्हॉट इज द के व्हॅल्यू इक्वल्स टू सेम सो इन्फायनाट सोल्युशन येण्यासाठी ह्या केची व्हॅल्यू जर तुम्ही सेव्हन पुट करावी लागेल काय पुट करावी लागेल सेव्हन येतं लक्षात सो ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट सेव्हन जर तुम्ही सेवन पुट करणार तर ए आणि ए ची रँक ही इक्वल येईल आणि ती रँक येईल टू विच इज लेस दॅन द नंबर ऑफ व्हेरिएबल आहे लक्षात सो अशा पद्धतीचा हा प्रश्न होता मित्रांनो व्यवस्थितपणे त्याला नोट डाऊन करा समजून घ्या नेक्स्ट द नॉर्मल फॉर्म ऑफ मॅट्रिक्स ए किती प्रकारचे नॉर्मल फॉर्म असतात एक तर कम्प्लीट आयडेंटिटी मॅट्रिक्स बनेल एक कम्प्लीट आयडेंटिटी मॅट्रिक्स आणि एक कॉलम झिरो असू शकतो एक आयडेंटिटी मॅट्रिक्स आणि एक रो झिरो असू शकते देन मॅट्रिक्समध्ये एक आयडेंटिटी मॅट्रिक्स एक कॉलम आणि एक रो या झिरो हे सो देर आर फोर नॉर्मल फॉर्म आता याचं जर लक्ष दिलं मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकतो दिस इज वॉट वन झिरो झिरो वन सो दिस इज युअर आय टू वन कॉलम वन रो इट इज लाईक दिस आय टू झिरो झिरो बघा याला कम्पेअर करा बरोबर बर so का नाही जरा नॉर्मल फॉर्म सो दिस इज युअर नॉर्मल फॉर्म आणि नॉर्मल फॉर्म मध्ये जो काही आयडेंटिटी मॅट्रिक्स लपलेला असतो या आयडेंटिटी मॅट्रिक्सची जी ऑर्डर असते टू दॅट गिव्ह द व्हॅल्यू ऑफ रँक सो so बघा कोणता फॉर्म करेक्ट आहे रे हा तर आय थ्री म्हणतोय जो की पॉसिबल नाही एक आयडेंटिटी मॅट्रिक्स आणि एक कॉलम झिरोचा आहे नाही आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर वन नाही देर इज अ आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर टू वन कॉलम अँड वन रो सो ऑप्शन नंबर ए इज करेक्ट नॉर्मल फॉर्म चला Next, what is the question? The rank of matrix of order m by n. Option Baga highest order of its non vanishing minor, smallest order, highest order of its vanishing minor, and smallest order. What is the definition of the rank? Rank chi definition ka So, always rank is equal to highest order of. नॉन वैनिशिंग नॉन वैनिशिंग मीनिंग नॉन वैनिशिंग मीनिंग होते नॉन जीरो नॉन जीरो मैनर्स मैनर्स मीनिंग होटर्मिनेंट ठीक है सो स्मॉलेस्ट देना नहीं ऑप्शन बी और ऑप्शन डी डायरेक्ट कट हो सो इट इज हाइएस्ट ऑर्डर सो हाइस्ट ऑर्डर ऑफ इट्स नॉन वैनिशिंग मैनर सी मे वैनिशिंग मैनर ठीक है, थर्टीन ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट वन ठीक है चला सिस्टम ऑफ लीनियर इक्वेशन इफ सिस्टम ऑफ लीनियर इक्वेशन इज होमोजि होमोजिनियस इन सेंस मैट्रिक्स बी शुड इक्वल्स टू जीरो मैट्रिक्स बी जीरो पाजे एंड सिस्टम इज ऑलवेज ऑलवेज अ कन्सिस्टंट इट इज ऑलवेज अ कन्सिस्टंट म्हणजे याला नेहमी सोल्युशन असतं बट क्वेश्चन काय आहे की मग ते सोल्युशन युनिक कधी असेल युनिक कधी असेल आणि इन्फायनाईट मेनी कधी असेल आता लक्ष द्या होमोजिनियस सिस्टीम मध्ये युनिक आणि इन्फायनाईट मेनी वर्ड आपण यूज नाही करत साठीच आपण कोणता वर्ड यूज करतो ट्रिव्हिल सोल्युशन आणि इन्फायनाईट मेनी साठी नॉन ट्रिव्हियल सोल्युशन मग आता मला सांगा युनिक सोल्युशन कधी असतं रे वेन द रँक ऑफ ए दॅट इज इक्वल टू रँक ऑफ ए बी अँड दॅट इज इक्वल्स टू नंबर ऑफ व्हेरिएबल इन्फायनाईट मिनी रँक ऑफ ए रँक ऑफ ए बी अँड दिस रँक शुड बी लेस दॅन नंबर ऑफ व्हेरिएबल हा झाला एक अप्रोच सेकंडरी अप्रोच काय असतो लक्ष द्या मित्रांनो बघा सेकंडरी अप्रोच काय असतो तो अशा पद्धतीने युनिक सोल्युशन म्हणजे एकच सोल्युशन पाहिजे तो आपण डिटर्मिनंट हे जज करतो म्हणजे लक्ष द्या डिटर्मिनंट काढायचा डिटर्मिनंट जर का नॉट इक्वल्स टू झिरो येत असेल म्हणजे काय रे नॉन सिंग म्हणजे याचा काय एक्झिस्ट होतोय ए इनव्हर्स एक्झिस्ट आणि ए इनव्हर्स जर का एक्झिस्ट झाला तर सोल्युशन कसं का काढतो आपण बाय युझिंग मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड एक्स इज इक्वल टू एनव्हर्स इन टू बी सो दिस इज द सोल्युशन आता मला सांगा कोणत्याही मॅट्रिक्सला एकच इनवर्स असतो सो so, एक इन्व्हर्स हा एकच आहे कॉन्स्टंट मॅट्रिक्स पण एकच आहे मग त्यांचा प्रोडक्ट पण किती येणार एकच येणार अँड दॅट इज झिरो झिरो अँड झिरो सो वेन डिटर्मिनंट नॉट इक्वल्स टू झिरो म्हणजे मॅट्रिक्स जर का नॉन सिंग्युलर असेल सो इट त्या युनिक सोल्युशन इन केस ऑफ द होमोजिनियस सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन ओनली मग ही केस याला आणखी दुसरा अप्रोच काय असेल की मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काढायचा आणि जर का हा झिरो आला म्हणजे काय सिंग्युलर इफ इट इज सिंग्युलर सिंग्युलर सो दॅट टाइम इट हॅज अ इन्फायनाइट मेनी सोल्युशन आणि आउट ऑफ दिस इन्फायनाइट मेनी सोल्युशन त्याला नॉन ट्रिबियल सोल्युशन म्हणत असतो नेहमी इन्फायनाइट पैकी एन मायनस आर इज द इंडिपेंडंट इंडिपेंडंट चला मग आता प्रश्न काय विचारला आहे त्याच्याकडे जाऊया लक्षात आलं होमोजिनियस सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन आहे सो दिस इज युअर होमोजिनियस सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन विच इज ऑलवेज अ कन्सिस्टंट ए मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे ए मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर आहे नॉन सिंग्युलर म्हणजे ए इनवर्स एक्झिस्ट होतोय ए इनवर्स एक्झिस्ट होतोय म्हणजे त्याचं सोल्युशन असं भेटेल ए इनवर्स एकच असतो बी मॅट्रिक्स एकच असतो सोल्युशन पण एकच असेल सो एकच सोल्युशन असेल सो इट इज द युनिक सोल्युशन पण ही केस आहे होमोजिनियसची तर युनिकला युनिक नाही म्हणत आपण त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो ट्रिव्हियल ट्रिव्हियल सोल्युशन त्याचा मिनिंग असा होतो एकच सोल्युशन आहे पण ते काय झिरो 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 मग ऑप्शन बघूया फर्स्ट इज एन मायनस आर कट नॉन ट्रिव्हियल नाही इन्फायनाइट मिनी नाही अँड द लास्ट इज ट्रिव्हियल सोल्युशन म्हणजे एकच सोल्युशन आहे ट्रिव्हियल ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट फॉर क्वेश्चन नंबर फोर्टी ठीक आहे नेक्स्ट हा क्वेश्चन नंबर फिफ्टीन इज द क्वेश्चन फॉर ए स्क्वेअर मॅट्रिक्स इफ इट इज ऑर्थोगोनल मॅट्रिक्स आता ऑर्थोगोनल मॅट्रिक्स डेफिनेशन काय आठवा चला इज द डेफिनेशन ऑफ ऑर्थोगोनल मॅट्रिक्स की जर ए ला आपण ए ट्रान्सपोज ने मल्टिप्लाय केलं तर त्याचा आन्सर काय येतं आय येत म्हणजेच आपण काय लिहू शकतो देअर फोर की इनवर्स काय असतो ए ट्रान्सपोज ही झाली डेफिनेशन त्याच्यापासून आपण हे बनवलेलं कन्क्लुजन आणि मॅट्रिक्स जर का ऑर्थोगोनल असेल तर त्याचा डिटर्मिनंट नेहमी काय असतो प्लस वर मायनस ए असतो हे त्याच्या प्रॉपर्टीज जर मॅट्रिक्स ए इज द ऑर्थोगोनल मॅट्रिक्स इज ऑर्थोगोनल गोनल ऑर्थोगोनल मॅट्रिक्स इफ मॅट्रिक्स ए इज ऑर्थोगोनल तर त्याचा ट्रान्सपोज त्याचा स्क्वेअर त्याचा इनवर्स हे सगळेच्या सगळे काय असतात ऑर्थोगोनल असतात ठीक आहे हे सगळे काय असतात ऑर्थोगोनल ठीक आहे सो ही झाली त्याची डेफिनेशन त्याच्यावर काढलेल्या आपण ह्या प्रॉपर्टीज प्रॉपर्टीज नंबर वन दिस इज सेकंड प्रॉपर्टी रिलेटेड टू द डिटर्मिनंट अँड दिस इज द प्रॉपर्टी क्वेश्चन रीड करा आता काय आहे फॉर ए स्क्वेअर मॅट्रिक्स ए इज द मॅट्रिक्स देन ऑप्शन दिलेले आहेत पहिलं ऑप्शन काय आहे ए ट्रान्सपोज इज इक्वल्स टू आय दॅट इज करेक्ट वन आताच आपण ते बघितलं सेकंड काय ए इन्टू ए ट्रान्सपोज इज इक्वल टू ए इन वर्स रॉंग आहे ए स्क्वेअर इक्वल्स टू आय म्हणतोय ते इन मॅट्रिक्स साठी असतं इथं पण नाही आणि ए आणि ए ट्रान्सपोज इक्वल आहे म्हणे जे की रॉंग आहे ए आणि ए ट्रान्सपोज जर इक्वल असतील तर त्या मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो रे ए आणि ए ट्रान्सपोज जर इक्वल असतील सो इट इज द सिम्मेट्रिकल मॅट्रिक्स सिम्मेट्रिकल मॅट्रिक्स आणि ए स्क्वेअर इक्वल्स टू आय जर असेल ए स्क्वेअर इक्वल्स टू आय सो इट इज इन व्हॉल्युंटरी मॅट्रिक्स इन वॉल्युंटरी मॅट्रिक्स अन ऑप्शन नंबर वन इज द ऑर्थोगोनल मॅट्रिक्स ठीक बी बीच काही लॉजिक लागत नाही है बी आन्सर जे आहे तो डायरेक्ट कट असेल सो या गोष्टी झाल्या नेक्स्ट क्वेश्चन नंबर सिक्स्टीन काय म्हटलंय त्याने वेक्टर्स वेक्टर्स म्हणजे काय रो किंवा कॉलम मॅट्रिक्स फक्त सिंगल रो मॅट्रिक्स और कॉलम मॅट्रिक्स याला म्हटलं जातं व्हेक्टर्स आता इथं आपल्याला तीन वेक्टर दिलेले आहेत पहिला वेक्टर आहे एक्स वन हा अशा पद्धतीला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये तुम्ही वन 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 दुसरा आहे एक्स टू 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 आणि तिसरा आहे एक्स थ्री 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 आर ऑप्शन्स आहेत लिनियरली डिपेंडंट इनडिपेंडंट ऑर्थोगोनल नन ऑफ द अबो लक्षात येतात तुमच्या डायरेक्टली डिपेंडंट मीनिंग काय की ते एकमेकांचे प्रपोशन असले पाहिजेत मग बघा हा वन 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 टू 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 थ्री 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 प्रपोशन मध्ये येते जर so का तुम्ही इक्वेशन नंबर वनला हे लक्षात इक्वेशन नंबर वनला तुम्ही इक्वेशन नंबर मध्ये टू मध्ये कन्व्हर्ट करू शकतात टू ने मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन वनला तुम्ही थ्री मध्ये पण मल्टिप्लाय करू शकतात थ्रीने मल्टिप्लाय केलं तर सो बेसिकली हे काय आहेत लिनियरली डिपेंडंट आहेत आणि यांच्यामध्ये आपण रिलेशन असं लावू शकतो की एक्स थ्री इज इक्वल्स टू एक्स वन प्लस एक्स टू एक्स वन आणि एक्स टू ची जर का आपण ऍडिशन केली So 1 plus 2, 3, 1 plus 2, 3, 1 plus, two, three. One plus two, three. that is equal to x3. So, for this question, option number B is the correct, linearly dependent, linearly dependent. Okay, next. What will be the value of B if the matrix A is orthogonal matrix? So, orthogonal matrix means, if matrix A is the orthogonal matrix, if it is orthogonal, इफ इट इज ऑर्थोकोनॉल मॅट्रिक्स देन इट्स डिटर्मिनंट व्हॅल्यू इज इक्वल टू प्लस ऑर मायनस वन मग याचे डिटर्मिनंट व्हॅल्यू आपण कॅल्क्युट करूया सो ए इज इक्वल टू आधी वन बाय थर्टीन मध्ये मल्टिप्लाय करून द्या सो इट इज बी बाय थर्टीन मायनस ऑफ फायू बाय थर्टीन अगेन फायू बाय थर्टीन अँड बी बाय थर्टीन ठीक आहे आणि याचा डिटर्मिनंट काय आला पाहिजे इट्स डिटर्मिनंट इज प्लस ऑर मायनस वन पुढे चला आता लक्ष द्या कसा असतो डिटर्मिनंट रे या इलेमेंट आणि या इलिमेंटचं मल्टिप्लिकेशन करा सो बी इंटू बी बी स्क्वेअर डिवायडेड बाय थर्टीन इन्टू थर्टीन सो इट इज वन सिक्स्टी नाईन मायनस पाच पाच पंचवीस ठीक आहे आणि निगेटिव्ह प्लस प्लस डिवायडेड बाय अगेन वन वन सिक्स्टी नाईन दॅट इज टू मायनस ठीक आहे सो फ्रॉम दिस बेस दोघांचा सेम आहे सो दिस कॅन विडन लाईक दिस बीचा स्क्वेअर प्लस ट्वेंटी फाईव्ह अँड दॅट इज इक्वल टू प्लस वर मायनस वन सिक्स्टी नाईन त्याला तिकडे पाठवा देन इज इक्वल टू बी मायनस ऑफ ट्वेंटी हा प्लस त्याला तिकडे पाठवा हा अशा पद्धतीने बाहेर प्लस वर मायनस साईन राहू द्या सो so, वन सिक्स्टी नाईन मधनं ट्वेंटी गेले व्हॉट इज द आन्सर सो so, बी स्क्वेअर इक्वल्स टू प्लस ऑर मायनस प्लस वर मायनस वन फोर्टी फोर वन फोर्टी फोर ठीक आहे प्लस वर मायनस बाहेरच राहू द्या सो बी इज इक्वल्स टू वॉट अंडर रूट ऑफ वन फोर्टी फोर आणि बी इज इक्वल्स टू वॉट प्लस ऑर मायनस ट्वेल्व प्लस वॉर मायनस ट्वेल्व सो वेन द बी इज इक्वल्स टू वेन द बी इज इक्वल टू प्लस वर मायनस ट्वेल्व सो इट्स डिटर्मिन्ट वैल्यू इज प्लस वर मायनस वन सो त्यामुळे ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट वन येतं लक्षात प्लस ऑर मायनस तुम्ही प्लस घेऊन सॉल्व करा तेच येईल तुम्ही मायनस घेऊन सॉल्व करा तुम्हाला तेच आन्सर भेटेल येतं लक्षात सो वेन द बी व्हॅल्यू इज प्लस और मायनस ट्वेल्व सो द डिटर्मिनेंट इज प्लस वर मायनस वन दॅट इज मिस की गिव्हन मॅट्रिक्स इज द ऑर्थोगोनल मॅट्रिक्स नेक्स्ट बोला व्हॉट इज द रँक ऑफ मॅट्रिक्स आता बघा डायरेक्ट याला सॉल्व करूया आपण सो माझ्या लक्षात कायच की तिघर रो आहेत त्या सेम आहेत जर तिघर रो हो सेम असतील तर सेकंड रो आणि थर्ड रो जे आहेत त्यांना आपण सहजपणे झिरो करू शकतो बाय युजिंग द ट्रान्सफॉर्मेशन आर टू मायनस अँड आर थ्री मायनस ऑफ आर वन हे ट्रान्सफॉर्मेशन जर का तुम्ही यूज केले सो आर वन मध्ये काही चेंज होणार नाही बट आर टू मायनस ऑफ आर वन सो झिरो 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 अँड आर थ्री मायनस ऑफ आर वन सो अगेन झिरो 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 सो टो रँक काय येणार मग रँक ऑफ ए इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ रोज होत्या ओरिजिनली थ्री मायनस ऑफ दोन रो असे आहेत की त्यांच्यातल्या सगळ्या व्हॅल्यू झिरो आहेत सो वॉट इज द रँक वन सो वेन द थ्री रोज आर सेम दोन रोला आपण झिरो करू शकतो आणि एक रो जी असेल ती इंडिपेंडंट असेल सो व्हॉट इज द आन्सर फॉर दिस ऑप्शन नंबर बी चला नेक्स्ट बघा रे हा काय झाला मित्रांनो द गिव्हन मॅट्रिक्स इज द डायगोनल मॅट्रिक्स स्केलर मॅट्रिक्स आहे हा थ्री झिरो 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 थ्री झिरो 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 थ्री सो दिस इज युअर प्रॉपर्टी बेस्ड क्वेश्चन की इफ द मॅट्रिक्स इज स्केलर मॅट्रिक्स इफ Matrix is scalar, so, so therefore, scalar matrix then rank of that matrix A is equals to its order. Its order, so what is the order of this? It is a 3 by 3. And the question is related to rank if it is a scalar matrix, diagonal elements are similar, so scalar matrix rank as the what is the rank? Its order. द मॅट्रिक्स इज केलर मॅट्रिक्स सो इट्स रँक इज इट्स ऑर्डर मग काय असेल याची रँक सो रँक इज इक्वल्स टू इट्स ऑर्डर इज टू थ्री ऑप्शन नंबर डी सिंपल क्वेश्चन आहे ठीक आहे नेक्स्ट पुढे आता बघा काय म्हटलंय की द गिव्हन मॅट्रिक्स इज ऑर्थोगोनल मॅट्रिक्स देन ए इन आणि गिव्हन मॅट्रिक्स हा अशा पद्धतीचा मी त्याला इथं लिहितो लक्ष द्या ए इज इक्वल्स टू कॉस्ट ठीन थिटा झिरो मायनस ऑफ sin theta ठीक है देन झिरो अँड cos theta this इज your given मॅट्रिक्स आणि काय म्हटलंय की द मॅट्रिक्स इज ऑर्थोगोनल मॅट्रिक्स दिस मॅट्रिक्स इज ऑर्थोगोनल मॅट्रिक्स मग काय प्रॉपर्टी असते ऑर्थोगोनल मॅट्रिक्स की इफ मॅट्रिक्स इज ऑर्थोगोनल सो दे इनवर्स इज इक्वल्स टू व्हाट ए ट्रान्सपोज इज द ए ट्रान्सफोर्स जस्ट इंटरचेंज युअर रोज इन टू द कॉलम मग कॉलम मध्ये कन्व्हर्ट करा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम दुसरी जी रो आहे झिरो वन झिरो त्याच्यापासनं दुसरा कॉलम तिसरी जी रो आहे त्याच्यापासनं तिसरा कॉलम मायनस ऑफ साइन टीटा झिरो थिटा आणि चेक करा असा आन्सर कुठे आहे ठीक आहे कॉस्टिटा झिरो मायनस ऑफ साइन टीटा झिरो वन झिरो साईन डेटा जिरो कॉस्ट डेटा ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट वन ठीक आहे हा क्वेश्चन कदाचित तुम्हाला थोडा ब्लर दिसू शकतो पण मी क्वेश्चन इथं लिहिला आहे ए क्वेश्चन आहे मॅट्रिक्स दिलाय जो की ऑर्थोगोनल आहे आणि त्याचा मित्रांनो आपल्याला ए इनवर्स विचारलाय ऑर्थोकॉनलचा ए इनवर्स म्हणजे फक्त त्याचा ट्रान्सपोज येत आहे सो अशा पद्धतीने जो क्वेश्चन नंबर ट्वेंटी होता त्याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर ए नेक्स्ट चला आता इथं म्हटलंय एक लिनियर ट्रान्सफॉर्मेशन दिलंय याला अशा पद्धतीने दिलंय वाय इज इक्वल्स टू एक मॅट्रिक्स आहे ए आणि देर इज अ एक्स वन एक्स टू एक्स थ्री म्हणजे हा एक्स अशा पद्धतीचं आणि क्वेश्चन आहे की लिनियर ट्रान्सफॉर्मेशनला काय म्हणायचं लिनियर नॉन सिंग्युलर म्हणायचं कंपोजिट म्हणायचं का सिंग्युलर म्हणायचं आता मित्रांनो लक्ष द्या त्याला काय म्हणायचं हे डिपेंड करत असतं मॅट्रिक्स ऑफ ट्रान्सफॉर्मर वरती हा झाला वाय इज इक्वल्स टू एक्स हा जो आहे याला म्हणतात मॅट्रिक्स ऑफ ट्रान्सफॉर्मर मॅट्रिक्स ठीक आहे दिस इज द ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स आता जर का ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स सिंग्युलर असेल तर या ट्रान्सफॉर्मेशनला म्हणायचं सिंग्युलर ट्रान्सफॉर्मेशन हा जर का नॉन सिंग्युलर असेल तर नॉन सिंग्युलर ट्रान्सफॉर्मेशन हा जर का ऑर्थोगोनल असेल तर ऑर्थोगोनल ट्रान्सफॉर्मेशन सो बेसिकली आपल्याला हा जो ए मॅट्रिक्स आहे त्याचा नेचर चेक करायचा आहे ठीक आहे ए मॅट्रिक्सचा मला नेचर चेक करायचं आणि काय आहे रे ए मॅट्रिक्स फोर मायनस ऑफ फाईव्ह वन थ्री वन टू मायनस टू अँड वन फोर वन चला तर याचा पण डिटर्मिनंट काढून बघूया सो डिटर्मिनंट किती येईल याचा लक्ष द्या सो फोर फोर वन मायनस ऑफ मायनस एट सो इट बिकम प्लस एट मायनस ऑफ मायनस फाईव्ह मायनस फाईव्ह हा मायनस फाईव्ह कॉलम आणि रो काट ब्रॅकेटमध्ये काय राहील थ्री इंटू वन थ्री मायनस मायनस टू सो इट बिकम प्लस टू डिटर्मिन काढतो मी बाय युझिंग फर्स्ट रो तुम्हाला सगळ्यांना डिटर्मिन काढता आला पाहिजे ठीक आहे तो डिटर्मिनंट काढून बघा लास्ट इलिमेंट वन प्लस वन हा कॉलम आणि रो कॅन्सल चार त्रिक बारा मायनस ऑफ वन ठीक आहे दॅट इज इक्वल टू हे झाले नऊ नऊ चोक छत्तीस मायनस मायनस प्लस फाईव्ह ब्रॅकेटमध्ये आहे सिक्स आणि ट्वेल मायनस वन दॅट इज इक्वल्स टू द इलेव्हन सो बघा छत्तीस प्लस सहा पंचे तीस प्लस इलेवन सो किती आला रे आन्सर सहासष्ट सदुसष्ट सेव्हन्टी सेवन असं काहीतरी येईल दॅट इज इक्वल्स टू नॉट इक्वल्स टू झिरो नॉट इक्वल्स टू झिरो मीन्स वाट की द गिव्हन मॅट्रिक्स ए इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आणि इफ मॅट्रिक्स ए इज नॉन सिंग्युलर तो मॅट्रिक्स कोणता आहे मॅट्रिक्स ऑफ ट्रान्सफॉर्मेशन आहे तो ठीक आहे ट्रान्सफॉर्मर किंवा ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स त्याला म्हणतो आपण जर तो नॉन सिंग्युलर आला तर कंप्लीट ट्रान्सफॉर्मेशनला काय म्हणायचं इट इज नॉन सिंग्युलर ट्रान्सफॉर्मेशन जर का तो सिंग्युलर आला असता तर सिंग्युलर ट्रान्सफॉर्मेशन ऑर्थोगोनल आला असतं तर ऑर्थोगोनल ट्रान्सफॉर्मेशन खूप सिंपल आहे ए मॅट्रिक्सची फक्त नेचर फक्त ओळखायचं सो फॉर द क्वेश्चन नंबर ट्वेंटी वन ऑप्शन ए इज द करेक्ट वन नेक्स्ट बघू बघा एन होमोजिनियस सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन ए एक्स इक्वल टू बी इफ द रँक ऑफ ए इज इक्वल लेस दॅन एन देन द सिस्टीम हॅज आता लक्ष द्या मी आता थोड्या वेळापूर्वीच तुम्हाला हे सांगितलं होतं की ए एक्स इक्वल टू झिरो जर असेल तर दोन अप्रोच असतात डिटर्मिनंट अप्रोच बघू आपण इफ डिटर्मिनंट नॉट इक्वल्स टू झिरो अँड इफ डिटर्मिनंट इक्वल टू झिरो हा एक अप्रोच असतो डिटर्मिनंटचा डिटर्मिनंट नॉट इक्वल टू झिरो म्हणजे काय की दिस मॅट्रिक्स इज द नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स singular matrix non-singular matrix and if the matrix is non-singular so there exists a inverse a inverse exists and if a inverse exists what about the solution a inverse into b so this solution is the unique solution unique or tell us upon trivial solution trivial solution and if if it is a singular सो so, त्या केस मध्ये त्याला किती असतात नॉन ट्रिविल सोल्युशन चला ह्या अशा पद्धतीने आता एक सेकंडरी अप्रोच बघा आपला कसा असेल जर डिटर्मिनंट नॉट इक्वल टू झिरो येतोय तर त्या केस मध्ये रँक काय असते त्याची सो नॉन सिंग्युलर मॅट्रिक्सची जी रँक असते रँक ऑफ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स इज इक्वल टू इट्स ऑर्डर रँक ऑफ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स काय असते त्याची ऑर्डर असते व्हाट अबाउट सिंग्युलर मॅट्रिक्स रँक ऑफ सिंग्युलर मॅट्रिक्स ऑलवेज लेस दॅन इट्स ऑर्डर रँक ऑफ सिंग्युलर मॅट्रिक्स इज इक्वल टू लेस दॅन इट्स ऑर्डर हे लक्षात ठेवा नॉन सिंग्युलर जर असेल नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स सो त्याची जी ऑर्डर असते दॅट इज द रँक पण सिंग्युलर असेल सो ऑलवेज लेस दॅन द ऑर्डर मग क्वेश्चन मध्ये काय दिलंय की इफ द रँक इज लेस दॅन नंबर एन दॅट इज ऑर्डर जर रँक ऑर्डरपेक्षा कमी असेल तर तो मॅट्रिक्स कोणता असतो सिंग्युलर आणि जर का सिंग्युलर मॅट्रिक्स असेल तर त्याला किती सोल्युशन असतात इन्फायनाईट मेनी सोल्युशन ज्यालाच आपण म्हणतो नॉन ट्रिव्हिअल सोल्युशन आणि या नॉन ट्रिव्हियल सोल्युशनपैकी एन मायनस आर एवढे सोल्युशन हे इंडिपेंडंट असतात इंडिपेंडंट मात आपल्या ऑप्शनवर जाऊया एन मायनस टू आर इंडिपेंडंट सोल्युशन एन मायनस टू आर नसतात एन मायनस आर आर इंडिपेंडंट सोल्युशन नाही नो ची केसच येत नाही होमोजिनियस सिस्टीम इज ऑलवेज अ कन्सिस्टंट अँड द लास्ट इज वॉट एन मायनस आर इंडिपेंडंट सोल्युशन करेक्ट वन ठीक आहे जर का रँक तुमची नंबर ऑफ ऑर्डर पेक्षा कमी येत असेल पेक्षा रँक कमी आहे सो दॅट टाइम द मॅट्रिक्स इज अ सिंग्युलर मॅट्रिक्स सिंग्युलर असेल त्याला इन्फायनाइट मेनी सोल्युशन असतात आणि आउट ऑफ द इन्फायनाइट मेनी सोल्यूशन एन माइनस आर सोल्यूशन आर द इंडिपेन्डंटे लक्षा एन मैनस आर सोल्यूशन आर द लिनियरली इंडिपेन्डंट सो फॉर दिस क्वेश्चन ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट नेक्स्ट द रैंक ऑफ दिस मैट्रिक्स इज अगेन बैगोनल इलेमेंट्स आर प्रेजेंट ऑल द डायगोनल इलेमेंट्स आर प्रेजेंट फोर जीरो थ्री जीरो जीरो फाइव ठीक है डायगोनल इलिमेंट पूर्ण प्रेझेंट आहेत आणि डायगोनल इलिमेंट जर डायरेक्टली प्रेझेंट असतील अशा पद्धतीचे सो दिस युअर कंप्लीट डायगोनल मॅट्रिक्स सो इट्स रँक इट्स रँक इज इक्वल टू ऑर्डर आणि वॉट इज द ऑर्डर हा थ्री बाय थ्रीचा आहे म्हणजे याची रँक किती आली रे ऑप्शन नंबर बी थ्री हा एक अप्रोच झाला सेकंड अप्रोच काय आयजन व्हॅल्यूचा जर तुम्ही अप्रोच वापरला आयझन व्हॅल्यूचा लक्ष द्या हा मॅट्रिक्स जो आहे याचा आइजन व्हॅल्यू काय असतील

डिटर्मिनंट इज इक्वल टू साठ विच इज नॉट इक्वल टू झिरो साठ म्हणजे काय नॉन सिंग्युलर आणि आताच आपण बघितलं की इफ द मॅट्रिक्स इज नॉन सिंग्युलर इफ द मॅट्रिक्स इज नॉन सिंग्युलर सो इट्स रँक इज इट्स ऑर्डर मग बघा जर का तो नॉन सिंग्युलर असेल तर त्याची रँक काय असते त्याची ऑर्डर असते आणि याची ऑर्डर किती थ्री बाय थ्री सो ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट सो तुम्ही आयजन व्हॅल्यूचा वापर करून सॉल्व्ह करू शकतात किंवा जर डायगोनल इलेमेंट्स प्रेझेंट असतील कम्प्लीट आणि बाकी सगळे इलिमेंट झिरो आहेत सो दिस युअर डायगोनल मॅट्रिक्स सो त्याची रँक असते थ्री जर ऑर्डर थ्री असेल तर ठीक आहे नेक्स्ट बोला फॉर एन ऑर्थोगोनल मॅट्रिक्स ए व्हॉट अबाउट ए इनव्हर्स काय असतो रे ए इनव्हर्स सो ए इनव्हर्स इज इक्वल टू इट्स ट्रान्सपोज बस त्याचा ट्रान्सपोज मग बोला याचा ट्रान्सपोज काय येईल लक्षात घ्यायचं रियल नंबरचा कोणती ही ही जी व्हॅल्यू आहे याचा ट्रान्सपोज नाही करताना त्या ट्रान्सपोज वन झिरो झिरो जो आहे हा वन झीरो सॉरी फर्स्ट रो जी आहे त्याला फर्स्ट कॉलम मध्ये कन्वर्ट करा फर्स्ट रो इज व्हॉट वन झिरो वन सो वन झिरो वन सेकंड रोला सेकंड कॉलम मध्ये झिरो रूट टू झिरो थर्ड रोला थर्ड कॉलम मध्ये वन झिरो मायनस वन सो दिस इज युअर ए इन खूप सिम्पल क्वेश्चन आहे वन बाय रूट टू ती काय ऑप्शन वन बाय रूट टू आहे वन झिरो वन याच्यामध्ये नाहीये वन झिरो वन इथं पण आहे वन झिरो वन सेकंड इज वॉट झिरो रूट टू झिरो झिरो रूट टू झिरो झिरो रूट टू झिरो बट लास्ट इज वॉट वन झिरो मायनस वन वन झिरो मायनस वन ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट वन ठीक आहे सो लक्षात ठेवायचा रियल नंबरचा ट्रान्सपोर्ट जो आहे तो ऍज इट इज येतो फक्त मॅट्रिक्सचा आपण ट्रान्सपोज करू शकतो गिवन मॅट्रिक्स इज ऑर्थोगोनल तर त्याचा सिम्पल ट्रान्सपोज म्हणजे त्याचा इन्वर्स नेक्स्ट हा इफ द मॅट्रिक्स इज लाईक दिस थ्री व्हाट इज द रॅन्प लक्ष द्या आता तिघ रो ज्या आहेत त्या डिपेंडंट आहेत तीन रो डिपेंडंट असतील तर दोन रो आपण झिरो करू शकतो मग मी सेकंड ला झिरो करू शकतो थर्ड रो ला पण मी झिरो करू शकतो देन इज द रिमेनिंग रो एकच रो रिमेन्स राहते इज द इंडिपेंडंट व्हॉट इज द रँक रँक इक्वल्स टू वन जर तीन रो सारख्या असतील दोन रो आपण झिरो करू शकतो मग उरलेली जी काही एक रो असते ती म्हणजे रँक रँकचा मिनिंगच काय होतो टोटल नंबर ऑफ इंडिपेंडंट रो ज्या रो तुम्हाला झिरो करता येणार नाहीत त्याला आपण रँक म्हणतो मग तीन रो जर आहेत तर डिपेंडंट आहेत जर का तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन असं वापरलं आर टू मधून जर मी टू टाइम आर वन मायनस केला किंवा आर थ्री मधून जर का मी थ्री टाइम आर वन मायनस केला तर मित्रांनो आर टू ची रो आणि आर थ्रीची रो ह्या दोघं झिरो होऊन जातील फक्त राहील तिथं आर वन दॅट इज द सिंगल रो आणि दॅट इज द रँक टोटल नंबर ऑफ इंडिपेंडंट रो म्हणजे रँक असते ठीक आहे सो याचा आन्सर आलाय ऑप्शन नंबर बी दॅट इज इक्वस्ट टू वन पुढे द डिटर्मिनंट ऑफ द फॉलोइंग मॅट्रिक्स मॅट्रिक्स हा असा दिलाय एटस्ट इट इज ए डिटर्मिनंट काढायचा आहे फाईव्ह थ्री टू वन टू सिक्स थ्री फाइव्ह टेन चला डिटर्मिनंट काढूया बाय युझिंग द फर्स्ट रो तुम्ही कोणतीही रो कोणत्याही कॉलमचा वापर करू शकता डिटर्मिन काढण्यासाठी मी फर्स्ट रोचा वापर करतो सो त्याची साईन प्लस फाईव्ह तो ज्या रो मध्ये ज्या कॉलम मध्ये ते डिलीट करा दहा दुने वीस मायनस ऑफ सहा पंचे तीस सेकंड इलेमेंटची साईन मायनस ऑफ थ्री ज्या कॉलम मध्ये ज्या रो मध्ये डिलीट करा टेन इंटू वन टेन मायनस ऑफ सहा त्रिक अठरा प्लस टू ज्या कॉलम मध्ये ज्या रूम मध्ये कॅन्सल करा पाच एक पाच मायनस तीन दुने सहा सो काय आला आन्सर आहे फाईव्ह मायनस ऑफ टेन ठीक आहे मायनस ऑफ थ्री हे मायनस ऑफ एट प्लस टू मायनस ऑफ वन सो हा आन्सर मायनस ऑफ फिफ्टी पन्नास प्लस आठ त्रिक चोवीस ट्वेंटी फोर अँड दिस इज वॉट मायनस ऑफ टू मायनस ऑफ टू सो मायनस ऑफ फिफ्टी टू प्लस ऑफ ट्वेंटी फोर सो दर इज मायनस ऑफ ट्वेंटी एट डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल्स टू मायनस ऑफ ट्वेंटी एट सो दॅट इज युअर ऑप्शन नंबर बी मायनस ऑफ ट्वेंटी एट ठीक आहे पहिल्या रोजचा वापर करून आपण फाइंड आउट केलं तुम्ही सेकंड रो थर्ड रोजचा पण वापर करू शकता सिम्पल डिटर्मिनंट विचारलाय थ्री बाय थ्री नेक्स्ट इफ मॅट्रिक्स फायव्ह बाय बघा ए इज द मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर फाईव्ह बाय सेव्हन फाइव बाय सेन एंड ऑल एंट्री टू वन देन द रैंक ऑफ ए सगैया वन एंट्री मैं तो बैठा मैट्रिक्स कंस्ट्रक्ट करो मैं पांच रो है सात कॉलम है एक दोन तीन चार पांच सहा सात एक दोन तीन चार पांच सहा सात एक दोन तीन चार पांच सहा सात एक दोन तीन चार पांच सहा है एक दोन तीन चार पांच सहा सात हा अशा पद्धतीचा मॅट्रिक्स आहे फाईव्ह बाय सेवन आता लक्ष द्या याच्यामध्ये एक दोन तीन चार टोटल रो आहेत पाच आणि पाचच्या पाच रो ह्या सेम दिसत आहे त्यामुळे मी त्याच्यापैकी असणाऱ्या चार रो ज्या आहेत त्या मी झिरो करू शकतो पाच रो सेम दिसत आहे म्हणजे काय सेकंड रो थर्ड रो फोर्थ रो अँड फिफ्थ रो ह्या मी झिरो करू शकतो म्हणजे तिथं फक्त किती रो उरतील एकच रो उडेल अँड दॅट इज युअर इंडिपेंडंट रो म्हणजेच रँक जेव्हा पाच रो सारख्या असतात तेव्हा त्याची रँक किती येईल एक कारण आपण चार रो ह्या झिरो करू शकतो सो फॉर दिस क्वेश्चन युअर रँक इज द वन ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट वन येतं लक्षात सो आणि काय ट्रान्सफॉर्मेशन युज करणार मग मी लक्ष द्या सेकंड रोला जर मला झिरो करायचं असेल तर सेकंड रो मायनस ऑफ फर्स्ट रो थर्ड रोला जर मला झिरो करायचं असेल तर थर्ड रो मायनस ऑफ फर्स्ट रो फोर्थ रोला जर मला झिरो करायचं असेल तर फोर्थ रो मायनस ऑफ फर्स्ट रो अँड ला जर मला झिरो करायचं असेल तर फिफ्थ रो मायनस फर्स्ट रो हे ट्रान्सफॉर्मेशन मित्रांनो यूज करा तुम्ही सेकंड थर्ड फोर्थ आणि फिफ्थ रो ह्या सगळ्या झिरो होतील फक्त एकच रो राहील दॅट इज द इंडिपेंडंट आणि इंडिपेंडला आपण म्हणतो रँक नेक्स्ट इफ रँक ऑफ मॅट्रिक्स ए इज आर देन व्हॉट इज द रँक ऑफ ए ट्रान्सपोज अगेन आर ए ची जर रँक आर असेल तर व्हॉट इज द रँक ऑफ ए ट्रान्सपोज अगेन आर येत लक्षात बघा सिम्पल एक्झाम्पल देतो मी सपोज आय टू आय टू काय असेल रे वन झिरो झिरो वन सो आय ची रँक किती असेल आयडेंटिटीची रँक असते त्याची ऑर्डर सो ती याची ऑर्डर किती आहे टू तो याची रँक पण किती टू आता याचा ट्रान्सपोज बनवा याचा ट्रान्सपोज काय असेल पहिल्या रोला पहिल्या कॉलम मध्ये कन्वर्ट करा आणि दुसऱ्या रोला दुसऱ्या कॉलम मध्ये झिरो वन अगेन आयडेंटिटी अँड अगेन व्हॉट इज द रँक ऑफ दिस आय टू च्या ची रँक पण किती आली टू सो so, कोणताही मॅट्रिक्स आणि त्याचा ट्रान्सपोर्ज या दोघांची रँक असते सेम सो so, मॅट्रिक्स ची रँक आहे ए तर त्याच्या ची पण रँक असेल आर याची रँक आहे आर तर याची पण रँक असेल आर ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट ठीक आहे ची रँक जर आर असेल तर त्याच्या ची पण किती असणार आरच असते नेक्स्ट काय म्हटलंय द मॅट द रँक ऑफ मॅट्रिक्स ए सेव्हन बाय सेव्हन इज इफ मॅट्रिक्स ए इज सिंग्युलर जर का तो सिंग्युलर असेल सिंग्युलरचा काय मिनिंग की त्याचा डिटर्मिनंट इक्वल्स टू झिरो सो दॅट टाइम ए ची रँक किती असणार मग रँक ऑफ ए इज लेस दॅन इट्स ऑर्डर सिंग्युलर साठी लेस दॅन इट्स ऑर्डर ऑप्शन नंबर बी इज करेक्ट सिंग्युलर आणि इफ इट इज नॉन सिंग्युलर इफ इट इज

आता लक्ष द्या प्रोडक्ट काय असतो लॅमडा वन इंटू लॅमडा टू इंटू लॅमडा थ्री डॅश 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 लॅमडा एन इज इक्वल्स टू द डिटर्मिनंट बरोबर पण या एन आयजन व्हॅल्यूज पैकी एक आयजन व्हॅल्यू काय आहे म्हणतोय तो झिरो आणि राजांनो की इफ लेटस से व्हॅल्यू इज झिरो एक आयजन व्हॅल्यू जर झिरो असेल तर कंप्लीट प्रोडक्ट काय येणार सो कंप्लीट प्रोडक्ट येईल माझा झिरो म्हणजे थोडक्यात डिटर्मिनंट काय आला झिरो आणि इफ द डिटर्मिनंट इज झिरो तर त्या मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो रे सिंग्युलर मॅट्रिक्स सिंग्युलर मॅट्रिक्स येत आहे का लक्षात नंबर ऑफ आयजन व्हॅल्यूज असू शकतात पण एखादी आयजन व्हॅल्यू जर झिरो आहे तर त्यांचा प्रोडक्ट काय येईल झिरो आणि प्रोडक्ट काय दाखवतो डिटर्मिनंट मग जर का डिटर्मिनंट झिरो येत असेल तर त्याला आपण काय म्हणणार की तो मॅट्रिक्स जो आहे तो सिंग्युलर मॅट्रिक्स आहे येतं लक्षात सो so नेक्स्ट सो अशा पद्धतीने मित्रांनो जी काही आपली टेस्ट नंबर वन आहे जी ॲपमध्ये अवेलेबल आहे ती तुम्ही सॉल्व करा त्याचं तिथं थेरी सोल्युशन पण अवेलेबल आहे त्यानंतर हे व्हिडिओ लेक्चर बघून तुम्ही तुमचा आन्सर टॅली करू शकतात काही क्वेश्चनमध्ये डाऊट असेल तर ते डाऊट तुमचे इथं क्लिअर होतील या नंतरही तुमचे काही डाऊट राहिली तर तुम्ही डायरेक्ट मला संपर्क साधून ते डाऊट क्लिअर करू शकतात मित्रांनो प्रॅक्टिस मॅक्स मॅन परफेक्ट असं म्हटलं जात ते उगाच नाही आहे जेवढे तुम्ही टेस्ट सॉल्व्ह करणार जेवढा तुमचा सराव करणार तेवढा तुमचा कॉन्फिडन्स हा बिल्ट होणार आहे सो so, भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये टेस्ट नंबर टू च सोल्युशन घेऊन आपण येऊया तेव्हाही तुम्हाला अशाच पद्धतीचे तीस क्वेश्चन असतील त्याचं आपण कंप्लीट सोल्युशन हे डिस्कस करू ठीक आहे थँक्यू